अगदी हात जोडून म्हटलं सगळ्यांच्या पाया पडून सांगतो की झालं काय पुढे बोलूया ना आवाज आला अचानक तर सर्वांना कळकळीची विनंती करतो मी पाया पडून सांगतो की सारखं दवाखान्याकडे जायचं नाही जास्त औषध खाणे नाही ती वाईट आहेत म्हणून सांगत नाही मी चांगले मानवी आरोग्यासाठी 200 पेक्षा जास्त पॅथे आहेत ज्या काम करतात पण आज ना ते एखादा असं झालं की आमच्या कोल्हापुरी भाषेत थोडं बोललं तर चालेल ना हा म्हणजे काय झालंय काम नाही घरी मी लवंडून भरी असं ते चालू झालेलं आहे सध्या काय आपल्याला उद्योग दुसरा राहिलेला नाही आजारपणच फक्त बघायचं आणि सारखं दवाखान्याच्या वाऱ्या करायच्या त्यापेक्षा पंढरपूरच्या वाऱ्या करा पांडुरंग पावेल तरी हो तुम्हाला शेवटी माहिती आहे आपल्याला आपण बघितलंय पांडुरंगाची भक्ती केल्यानंतर शेवटी विमान येतं घ्यायला माहिती आहे ना मग हे आपण बघितले पण आम्ही काय करतोय काय चाललंय मला काहीच कळेना झालंय 200 पेक्षा जास्त पॅथी आजारांसाठी काम करतात खरंच मानव एवढा दुर्बल आहे का आणि हाय तर मग परमेश्वरानं 100 वर्षाचं आयुष्य का दिलं आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे आम्ही काय करतो 25, 30, 35 मध्ये बीपीची गोळी चालू शुगरची गोळी चालू हल्ली तर ना लाज वाटण्यासारख्या गोष्टी आहेत जन्मताच इन्शुलन्स चालू आहे बघा म्हणे टाईप 1 शुगर झालेली आहे डायबिटीज आहे अमुक आहे तमुक आहे लहान्या मुलांना कॅन्सर परवा माझ्याकडे मला रडायला आला अक्षरशः 2 वर्षाचं लहान बाळ त्याला कॅन्सर झाला इथं गाठ उठलेली 2 वर्षाचं लहान बाळ काय दुनिया सुद्धा बघितली नसेल अजून त्याला बोलता पण येत नव्हतं त्यावर कॅन्सरची गाठ आहे डॉक्टरने सांगितलं 1-1.5 महिना कसं तरी जगेल नाहीतर मरेल मी देवाला खरंच म्हटलं की देवा त्यापेक्षा जन्मालाच घालायचं नाही ना घालायचं नाही न्यायचं 2 महिन्यात आता 2 वर्षाचं बाळ 2 वर्षात त्या आई वडिलांना त्याचा लढा लागलेला असतो जीव बसलेला असतो आता आई वडिलांनी स्वतःच्या मुलाचं मरण बघायचं महिन्याभरात ते पण 2 वर्षाचं लहान बाळाचा मृत्यू बघायचा आई वडिलांनी आपल्या समोर आई वडील काय करू शकत नाही दुर्दैव आणताय खरं सांगायचं म्हणून पाया पडून सांगतो की ह्याला जबाबदार आपण आहोत स्वतः तुम्ही म्हणणार ते कसं काय वातावरण दूषित मानवानं सगळ्यात जास्त केलं वृक्षतोड मानवानं केली ना इतर प्राण्यांनी पक्ष्यांनी काय झाडं तोडलीनी शेती केली का उलट त्या झाडांपासून त्यांना वेगवेगळ्या प्रकारची औषधं मिळतात माहिती आहे वनस्पतींपासून ते आज कुठल्या पक्ष्याचं प्राण्याचं आयुष्य फार कमी आलं नाही आलं ते मानवाचं आलं आज बघा की 60-70 वर आयुष्य होऊन ठेपलेलं आहे आपलं हे कुठेतरी वाढलं पाहिजे की नको आज 200 पेक्षा जास्त पॅथी जर समजा काम करत असतील तर 100 वर्षाचं आयुष्य आहे कम से कम 105 वर्ष तरी व्हायला पाहिजे का नको जाऊ दे 1 वर्ष तरी आयुष्य वाढायला पाहिजे का नको 101 वर्षाचं व्हायला पाहिजे का नको पण ते झालेलं नाही काय सांगायचं याला जबाबदार स्वतः आहोत व्यायाम करायचा नाही योगा करायचा नाही कितीतरी लोक मोठमोठी लोक सांगतात योगा करा आपल्याला रोज सकाळी टीव्हीवरती ते स्वतः करून दाखवतात आपण त्यांचा अनुकरण केलं पाहिजे थोडं तरी योगा केला पाहिजे मला म्हणजे मी महाराष्ट्रात सगळीकडे फिरलोय पण सगळ्यात जास्त ना एक गोष्ट मला नाशिकमध्ये खूप आवडते बरी वाटते ती म्हणजे इथले लोक नाशिकचे लोक हेल्थ कॉन्शियस आहेत बरं का म्हणजे खरंच आहे त्याबद्दल तुम्हाला अगदी नमस्कार आणि सल्यूट आहे कारण सगळ्यात जास्त मला भेटायला येणारी माणसं सुद्धा महाराष्ट्रामध्ये नाशिकमधलीच आहे आणि शक्यतो करून ना घरगुती उपाय जास्त करायचे औषधं घ्यायची नाही माझ्याकडे आलात ना तरी सुद्धा औषध मागायचं नाही खूप लोक काय करतात माझ्याकडे घरगुती उपचार आहेत ना ते करा पाया पडतो तुमच्या औषध कुणाचीच खाऊ नका माझी पण घेऊ नका फक्त घरच्या घरी निसर्गाने फुकट दिलंय ते करावं पुढच्या महिन्यात मला 55 चालू होतंय बरं का पुढच्या महिन्यात 15 ऑगस्ट माझा हे आहे वाढदिवस आहे माझा जन्मतारीख 15 ऑगस्ट आहे तर पुढच्या महिन्यात मला 55 वय चालू होत आहे मला नातवंड आहेत याच्यापेक्षा आता जास्त काय सांगू तुम्ही इकडे बघून तरी विचार करा की खरंच आपण काहीतरी केलं पाहिजे हो तुम्ही काय करता माहितीये का सगळ्यांना घा म्हणजे थोडं बोलतो झाला आमच्या कोल्हापुरी भाषेत बोलणार आहे थोडंसं माफ करा बरं का अगोदरच माफी मागतो आपल्याला घाणेरड्या सवय लागलेल्या आहेत स्वतःला म्हातारा समजायचं सगळ्यात वाईट
आता काय झालं की वय माता बघिली ना तर विनंती आहे, तीस वय झालं की बाई म्हातारी समजायला लागते स्वतः. खरंच की देवानं ना आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य कसं दिलंय माहिती आहे का तुम्हाला? ते आपल्याला माहिती नाही. खरं तर मला वाटतंय ना 25 वर्षाचं दिलं होतं देवान तेच बरं होतं. देवानं सुरुवातीला माणसाला ना, म्हणजे मी जुन्या ह्याच्यात वाचनातनं माझ्या एकदा आलं होतं की माणसाला ना 25 वर्षाचंच आयुष्य होतं. देव म्हणणं भरपूर आनंदात जग, 25 वर्ष जग. हे भाजी घ्यायला गेलं तरी माणूस काय बार्गेनिंग करायचं सोडत नाही आणि मागायचं काय सोडत नाही हो. भाजीवालीला सुद्धा रुपयेसाठी भांडणार, तिथं 10 रुपयाचं रक्त आठवलं कर 1 रुपया वाचलं का नाही म्हणून सांगणार. तर अशा गोष्टी देवाजवळ पण केल्या त्याने. नाही नाही म्हणलं कमसे कम 500 वर्षाचं तरी पाहिजे. अरे देव म्हणला कंटाळचे येड्या 500 वर्ष म्हणजे काय थोडी जाईल. नाही नाही म्हणलं 500 वर्षाचं तरी आयुष्य दे. शेवटी नाही होय नाही होय करत देव बघा शेवटी म्हणला बघ बाबा तुला 100 वर्षाचं आयुष्य देतो. ठीक आहे आता 100 वर्षाचं द्यायचं म्हणल्यावर काय करायचं? मग 25 वर्ष माकडाची काढून घेतली, 25 वर्ष कुत्र्याची काढून घेतली, 25 वर्ष गाढवाची काढून घेतली आणि म्हणला घे. आता 25 वर्ष माणसाचे आहेत आणि 75 वर्षे प्राण्यांचे आहेत. माणसानं 25 वर्ष पहिले जगून घ्यायला पाहिजे का नको सांगा बघ. माणसाचं आरोग्य माणसाचं आयुष्य जगायचं का नाही? सुरुवातीलाच 25 वर्षे माकडाचं आयुष्य काढतंय बघा. ह्या झाडावर त्या झाडावर माकडं कशी उड्या मारतात ना, तसंही उड्या मारत कॉलेजला गेले की ही पुरगी ती पुरगी अमुक घे ते ह्यातच 25 वर्ष जाते शिक्षणातच. स्वतःच आयुष्य जगायला बघत नाही. बघा स्त्रीला का मुलं का ऐकत नाही, माकडासारखं जगतात. ऐकतात का मुलं? 25 वर्षापर्यंत ऐकत नाही. 25 वर्षानंतर तरी बाबा 25 झालं म्हणल्यावर तरी माणसाचं जगावं का नाही? गाढवाचं जगायला चालू करते बा. संसाराचं ओझं 25 लग्न करायचं, गाढवासारखं आपलं संसाराचं ओझं वाहत राहायचं. बर 50 पर्यंत झालं मग तर माणसाचं जगाव, तिथलं बडं कुत्र्याचं आयुष्य जगायचं. 50 नंतर तुम्हाला घरात किंमत कमी 100%. गुडघेदुखीचा त्रास, कंबरदुखीचा त्रास, कुत्र कसं बसू फिरून बसते ना तसं आय 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 करायचं खाली बसायचं. उठताना बघ की बाई काय सांगण्याच्या पलीकडचं आहे. जात ऐकायला गेला देवाजवळ, देवाला नमस्कार केला, खाली बसला, उठताना करून देवाकडे पाठवतो. देवानं काय बघायचं याच्याकडे? गोल फिरल्याशिवाय याला उठायला येत नाही, बसायला येत नाही, काय उपयोग आहे? आणि मग ह्याला सगळ्यात समजतं कधी? 75 पर्यंत जगला तर तिथून पुढे माणसाचा आयुष्य जगायला माणूस बघतो. 75 नंतर कळतं की आपल्या आयुष्यात हे करायचं राहिलं ते करायचं राहिलं, काय एवढं सगळं आयुष्यभर केलं खरं काय मुलं किंमतच देणार. मग आता शेवटी करून तुझं तवर तिकडं स्मशानभूमीत तुझी जागा फिक्स झाली असती तवर, ते तर काय उपयोगाचं नाही. आणि मग तेव्हा सांगायचं मुलांना बाबा नो असं करू नका, मी असं केलं म्हणून तसं झालं. तेव्हा तुझं कोण ऐकतंय म्हाताऱ्या? कोण ऐकत नाही. म्हणून विनंती करतो 125 वर्ष जगा, पण सगळेच्या सगळे जे वर्ष आहेत ते मानवाचे जगा, आयुष्य जगा, काढू नका. आपण आयुष्य काढतो खरंच की, आयुष्य काढण्यात काही अर्थ नाही. आजचा दिवस आला ढकलायचा आणि पुढे जायचं. मग गुडघेदुखी कंबरदुखी असली तर आजचा दिवस गेला का नाही गेला? संध्याकाळी ते गोळ्या खायच्या, औषधं खायची, काय 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 करायचं आणि मग झोपायचं. बरीच लोक मला सांगतात मी तुम्हाला तंतोतंत फॉलो करतो, रात्री 2 वाजेपर्यंत तुमचं बघत बसतो. येड्या मी सांगतोय 9-9:30 झोप, 2 वाजेपर्यंत जाऊन माझं बघून काय करणार आहेस? दुसऱ्या दिवशी तुझा कोटा साफ होत नाही तिथं जाऊन बसतोच असं करत का उपयोग आहे? उष्णता वाढते, पित्त वाढतं, खाल्लेलं पचत नाही, 2 वाजेपर्यंत जागून माझं बघून काय फायदा आहे? म्हणजे कसं आहे, डोक्यातून सगळे विचार काढा, आयुष्यात जे काढायचं आहे ते घडणार 100%. बरीच माणसं झोप येत नाही म्हणून का झोप येत नाही म्हणून जागे राहतात. झोप येत नाही म्हणजे काढायचं मोबाईल हा स्वागत तोडते, काय भारी बोलते काय भारी बोलते. अहो नुसतं बोलत नाही, त्याच्याकडे बघा 55 वर्षाचं वाटतो का बघा. आम्ही कधी असं होणार? प्रत्येक माता भगिनीला आपला नवरा असा फिटिंग मध्ये पाहिजे, त्याचं असं बॉडी पाहिजे, पोट नको पाहिजे, हे नको पाहिजे, त्याला करून घालताना कंठाळा करायचा.
त्याला जेवण करून घालताना आपण कंटाळा करायचा, बाहेर हॉटेलला खाते का त्याचं पूट सुटू नये. तुम्हीच उठणार 8 वाजता, मग त्याला व्यायाम कर म्हणून काय फायदा आहे. बऱ्याच आता भगिनींचं असं असतं, नवरा पिटी अहो काय ते बघा की पोट किती सुटलंय, आणि तुमच्याकडे पोट गेलं तर नाही ते माझं डिलिव्हरीतलं आहे. तुम्ही लवकर उठा. खरंच जर असं योगा करा अहो खरंच खूप म्हणजे खूप आयुष्य सुंदर आहे. का माणसं जगत नाहीत कळत नाही मला. रात्री जागायचं, सकाळी 8 वाजता उठायचं. आणि नेहमी एक वाक्य असते बघा, नेहमी आपल्या तोंडात एक वाक्य, रात्री झोपच नीट झाली नाही. आता तुला काय करावं बिचाऱ्या मला कळलं, तुझ्या अंगावर हत्ती फिरवावा का काय कळलं, मग झोप लागती का काय. झोपा व्यवस्थित, जे व्हायचं आहे ते होणार आयुष्यात. चांगलं व्हायचं आहे चांगलं होणार, वाईट व्हायचं आहे वाईट होणार. आयुष्यात बघा तुम्हाला जन्माला घालायच्या अगोदर सटवाईने सगळं लिहिलेलं असतंय तुमच्या नशिबात आहे काय नाही ते. आणि तुम्ही किती जरी नशीब बदलण्याचा प्रयत्न केला तरी ते बदलू शकत नाही. ते बदलणं आपल्या हातात आहे, ते पण एकाच गोष्टीवरती, फक्त काम करत राहा. सांगितलंय फळाची अपेक्षा करू नका, कर्म महत्वाचं आहे. कर्म करत राहणे, आपलं काम करत राहणे, फक्त विचार करायचा की आपल्याला चांगलं काम कसं करता येईल, एवढाच विचार करायचा. आणि रोज रात्री 9-9:30 म्हणायचं, आज मी खूप चांगलं काम केलंय, आजचा दिवस खूप सुंदर गेला म्हणायचं. झोपून टाका, बघा नाही झोप लागली तर मला सांगा, मला फोन लावा, मी रात्रभर बोलत बसतो. नाही असं होत नाही हो, जर डोक्यातनं काढलं ना होत नाही असं काय. आम्हाला विचार असतात मुलग्याच्या करिअरचं काय, मी कधी विचार करते का त्याला कुठं बाबा ते खायला मिळेल का नाही मिळेल का. पंख येईपर्यंत सांभाळते, पंख आलं की नवीन घर बांधते. चिमणी आपण केवढा चिमणी एवढा जीव म्हणतो, चिमणी वर्षाला नवीन घर बांधते. आम्ही आयुष्यात एक घर बांधायचं, पाहुणे रावळे बोलवायचे, जेवायला खायला घालायचं. पाहुणे म्हणावं जिना इकडं कशाला काढला, तिकडं काढायला येऊन जाता का. ते खाते ते खाते वरण नाव ठेवत जाते. वरण 4 लोकांना सांगते नाही बरोबर बांधला, त्याला बघवलेलं नसते, दुसरं काय नसते कारण, त्याला बघवलेलं नसतं तुम्ही घर बांधलेलं. तेवढं उगच काहीतरी अगदी बाथरूम माझं जरा मोठं पाहिजे होतं का, त्यात काय बेड टाकायचं होतं, आंघोळ करायची आहे, किती लागतं माणसं त्याला. नाही अहो असं मोठं जे मोठं बाथरूम पाहिजे, आलिशान पाहिजे. अरे बिचाऱ्या एकेकाला राहायला सुद्धा खोली नसते तेवढी, तेवढी तेवढ्या खोलीत नाही. मी स्वतः आलोय तेवढ्या खोलीत नाही, बाथरूम एवढ्या खोलीत सुरुवातीला मी राहिलोय. 7x7 खोलीत राहिलोय मी सुरुवातीला. आयुष्याची सुरुवात तिथून केलेली आहे, 7x7 खोलीतून. 50 square feet म्हणजे झोपायला येत नव्हतं, नीट झोपायला येत नव्हतं त्या खोलीत. तेवढ्याचं जेवण पण कोपऱ्यात तेवढंच करायचं आणि झोपायचं तिथं सुरुवातीच्या काळात. मग तेवढं आज बाथरूम करा म्हणून सांगतात तो, त्याला काय उपयोगाचं आहे. बरं तिथं जाऊन काय किती वेळ काढायचा आहे माणसाला, आंघोळीला 5-10 मिनिटं झाली आणि त्या कामाला 2 मिनिटं, 12-15 मिनिटाचा कार्यक्रम, त्याच्यासाठी खुली मोठी कशाला पाहिजे. ह्या विचार करा. लोकांना काही काही ऑडिट काढत राहतात, कशावरही ऑडिट काढतात ना. तर पाया पडून सांगतो, परमेश्वरानं दिलंय हे शरीर, हे ओके ठेवा. ते घर आपलं कसंही असू दे, 7x7 असू दे, नाहीतर तिकडं तुमचा आलिशान महाल असू दे. माप मोठा महाल आहे तुझा पोटा साफ होत नाही, का उपयोगाचा आहे त्याला. काय उपयोग आहे सांगा. कुठेही झोप आपण बघतो की रस्त्याकडला झोपडीत राहणारी सुद्धा लोक आहेत, 2 मिनिटाच्या जाऊन येतात, त्यांचं पोटा साफ होतंय. आणि महालात राहतंय, आलिशान महाल मोठाच्या मोठा महाल आहे पण त्याचा पोटा साफ होत नाही. त्याच्यासारखं दुर्दैवी कोण नसेल मला वाटतं. काय उपयोग आहे म्हणून विचार करा. सगळं कमवायचं आहे आणि इथंच ठेवायचं आहे. कुणी नेलंय का आजपर्यंत सोबत, एक तरी माणूस दाखवा रुपया घेऊन वरती गेलाय. अहो अंगावर उधळणारी चिल्ल सुद्धा ना लोक नंतर खिशात घालतात, हळूच खाल्लं. मड्यावरचं पैसे ठेवायचं असते, लक्ष्मी येते नंतर जाताना त्याच लक्ष्मीचं सिगरेट घेते आणि ओढत जाते त्याच्या नावानं. अहो हे मी स्वतः प्रत्यक्षात बघितलंय. आमच्या इकडे कोल्हापूरला पद्धत आहे, मेलेल्या माणसाच्या अंगावरती चिल्लर उधळायची आणि न्यायचं त्याला. तुमच्याकडे आहे का अशी काय पद्धत. हां त्याचपर्यंत कोणाकडे राहिलेत का पैसे, लक्ष्मी चंचल आहे म्हणायचं, जाऊ दे राहणार नाही म्हणायचं, काढायचं पानपट्टी जाय सिगरेट द्या.
आणि आपल्याला माहिती असते की तिथं सुद्धा फोटो बघतो आपण, त्या पाकिट वरती लिहि असा फोटो दाखवलेला असतंय कॅन्सरचा, तरी सुद्धा आपण ते घेतो निवडतो. मी इलाज सांगणार आहे बरं का, भरपूर इलाज सांगतो, पण अगोदर मानसिकता करा तुमची की तुम्हाला ते इलाज सुद्धा करायची गरज लागू नये किंवा औषध कुठलं घ्यायची गरज लागू नये. आज आपल्याला आत्मविश्वास कमी पडायलाय, कॉन्फिडन्स खूप कमी पडायला लागलाय, आज भीती घालणारी लोक खूप आहे. काय इकडं अडचण होत असेल तर या इकडं पुढं चालतं, या खरंच या या साहेब, पाऊस वगैरे येत असेल ना अंगावरती तर या इकडं पुढं. मलाही जरा जवळ येऊन बसलेलं तर बरं वाटतंय, माणसात आल्यासारखं वाटतंय. खरंच माणसं मला खरंच आवडतात, माणसांच्या मध्ये राहायला पाहिजे. आज काय झालं, माणूस की संपत चालली खरं सांगायचं तर, ताई सरका थोडं पुढं चालते, मागं जर पाऊस असेल तर सरका थोडं पुढे. माणूस की कमी झाले. आता मगाशी सरांनी सांगितलं, राहुल सरांनी, की आपल्याला कोविड मध्ये खूप मानवानं भोगलंय, बघितलंय, बरोबर आहे की नाही? जवळची माणसं गेलीत आपल्या, जवळची माणसं खूप लोक, आणि कोठ्याधीश असला तरी तो घरात बसला, पैसे कुणाच्याही उपयोगाला आले नाही. कोविड मध्ये आले का कुणाला पैसे उपयोगाला? नोटा खाऊन माणसं जगू शकलीत का? काय नाही, घरातून जायचं बंद. आणि खरंच ते साठवून पण ठेवू नका, टॅक्स भरा सरकारला. खरंच आज मी कोणत्या पक्षाचं नाही आणि मी कोणत्या पक्षाबद्दल बोलत नाही, पण माझ्या मागचे जर तुम्ही काही व्हिडिओ काढून बघितले तर पवार साहेबांच्याबद्दल मी सांगितलं की आम्ही भाग्यवान आहोत की अशी व्यक्ती आमच्या महाराष्ट्रात आहे. वैयक्तिक जर वैयक्तिक विचार केला तर पवार साहेबांसारखी व्यक्ती महाराष्ट्रात आहे आणि आम्ही त्या महाराष्ट्रात राहतो, हे आमच्यासाठी खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे खरं सांगत. कारण ही लोक परत होणे नाही, तुम्हाला काय वाटतं परत होणारच का? ही माणसं कधी होऊ शकत नाहीत. सचिन तेंडुलकर परत होऊ शकत नाही, जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही त्यांना माना, तो परत होऊ शकत नाही. लता मंगेशकर आणतो म्हटलं परत आता शक्य आहे का कुणाला? एकदाच माणसं ही जन्माला येतात. हे देव काय करतो, काही लोकांच्याकडे ना स्पेशली बघतो आणि जाता जाता बघा की त्यांना काही ना काही तर वरदान देऊन जातो. तसं प्रत्येकालाच देतो, पण त्या वरदानाचा उपयोग जो समाजासाठी करतो, जो चांगल्यासाठी त्या वरदानाचा उपयोग करतो, तो खरं तर चांगल्याच्यात गणला जातो. त्यापैकी ही लोक आहेत, ही लोक परत होणे नाहीत बरं का? ही परत होणे नाहीत, पवार साहेब परत होणे नाहीत, लता मंगेशकर परत होणे नाहीत, अशी ठराविक माणसं आहेत. शिवाजी महाराज आजपर्यंत झाले का परत, आहेत का? आज जन्माला येतो म्हटले तरी आमच्याकडे जिजाऊ आहे का? आमची जिजाऊ टी व्ही बघत बसलेली असते. शाहिराजे येतात स्वतःच्या हाताने जेवण घेऊन जेवतात, तरी जिजाऊ टी व्ही समोर नाही. शिवाजी महाराज जन्माला येणार, ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आपण. म्हणून तब्येत सांभाळा, आपलं हेल्थ सांभाळा. परमेश्वरानं जे शरीर तुम्हाला दिलंय ते 100 वर्ष तुम्हाला टिकवायचं आहे. जन्म दिला, मृत्यू त्याच्या अगोदर लिहून घेतलेला आहे. तुमचा कधी कुठं कसा होणार ते त्याने अगोदर लिहून घेतलेलं असतंय. तुमच्या हातात काही नसते, डॉक्टरांच्या हातात काही नसते, कुणाच्या जातात, स्वतः परमेश्वरानं सुद्धा. तुम्ही जर देऊळ बंद पिक्चर बघितला तर त्यात स्वतः ते म्हणजे ग्रंथातनी मी वाचलेलं आहे, पण हल्ली पिक्चर तर फॅड आहे म्हणून सांगतो. देऊळ बंद मध्ये स्वामी समर्थ सुद्धा म्हणतात की जीवन आणि मृत्यू, जन्म आणि मृत्यू ह्याच्यामध्ये येण्याचा अधिकार स्वतः परमेश्वराला सुद्धा नाही आहे. मृत्यूच्या मध्ये परमेश्वर सुद्धा येऊ शकत नाही. तर हे विचार करायचा आहे, तुमचा मृत्यू राजीनामा अगोदरच लिहून घेतलेला असतो, मग तुम्हाला खाली पाठवलेला असते, त्याच्या अगोदर पाठवत नाही तो. आणि ठरलेलं असते
प्रत्येकाचं. मला सुद्धा बरीच लोक सांग म्हणतात की इथं मारतो तिथं मारतो असं करतो तसं करतो, म्हणून काय मी घरी जरी बसलो तर काय मी काय मारायचं थांबणार आहे का? माझी ज्यावेळेस वेळ आहे त्यावेळेस नेणार. जोपर्यंत वेळ नाही ना किती मारतो म्हणली तर कोण मारू शकत नाही, आणि वेळ आल्यानंतर कोणी मारायची गरज लागत नाही, आपल्या मनानं जातो हे ठरलेलं आहे. मृत्यूला टच करून आलेली माणसं भरपूर आहेत, पण मेलेली माणसं परत येणं शक्य नाही हे लक्षात घ्या. आणि त्याच्या अगोदर आज प्रत्येकाला पाया पडून सांगतो, एकमेकाला आधाराची गरज आहे. आज माणुसकी आपण कोविडमध्ये जे दाखवली असाल नसाल किंवा जे कमी पडले असेल ते इथून पुढे दाखवा, इथून पुढे एकमेकाला माणुसकी दाखवा. आजारी माणसाला ना आधार द्या, त्याला आधाराची गरज असते, औषधांची नसते. माझ्या इथं आल्यानंतर मी काय करतो, ऐ काय होत नाही जा चल असं म्हणलं ना खरंच काय होत नाही वाटते. ते तुम्ही म्हणलात तर माझ्यापर्यंत यायची सुद्धा गरज नाही हो. आणि मी सगळ्यांना हातापाया पडून सांगतो की माझ्याकडे येऊ पण नका, घरगुती उपाय करा, एकमेकाला आधार द्या. आज कौतुक प्रत्येकाला पाहिजे असतं, पण ते चांगल्या गोष्टीत करून घ्या. आजारी पडायचं आणि गावानं कौतुक राहा काल तर चांगली होतीस की काय झालं लगेच बघ ग बाई असं ग तसं ग करून जर सांगायला लागली तर ते 100 ताप असेल तर 101 नि 101 असेल तर 102 नि 104 वर जाते मग हाय काही गरज नाही. आपल्याकडे ते कौतुक बिस्किट पुढा घेऊन येणाऱ्या माणसांपासून जरा सावध राहा, डेंजर लोक खरंच आहे. फळं घेऊन यायचं आणि काहीतरी ना दिल्लीच्या बातम्या सांगत बसतो की असं फिरायला गेलो सकाळी चक्कर आली, मी म्हणत होतो अंगाव काढू नको काढू नको, आता लकवा मारला बघा हा त्याचा कार्यक्रम फिक्स करून टाकायचा. त्याला पाक काय नसलं तरी त्याची मानसिकता अशी करायची की त्याला लकवाच मारला जणू काय, त्याचा ऑटोमॅटिक हात दुखा लागतो. म्हणतो माझा पण हात सकाळपासून गार लागायला लागलाय उचलायचा बंद झालाय, आता ते झोपताना तुझ्या अंगाखाली गावलेलं असतो ते बघ ना. ते राहिलं मानसिकता करून घ्यायची. मी पाया पडून तुम्हाला सांगतो निसर्गासारखा देणगीदार कुणी नाही. निसर्गात सगळ्या आजारांवरती इलाज परमेश्वरानं दिलेले आहे आणि शेकड्यात आहे, एक दोन नाही शेकड्यामध्ये. त्याचा उपयोग करून घ्या तुम्ही, त्याचा उपयोग करून घ्या. एकमेकाला आधार द्या. बिस्किट पुडा घेऊन जायचा पदार्थ त्याला आणि भीती घालून यायचं असलं बंद करा, आणि स्वतःचं कौतुक करून घ्यायचं तर एखादं चांगलं काम करा, चांगलं काम करा. काही लोक बघा आज म्हणजे जाऊ दे तिकडे, आता कसं आहे की मी एखाद्या पार्टीचं आहे काय मला म्हणतील किंवा मी कुठल्या ह्याच्यात बोलत नाही. मी तुम्ही खरंच सर ऐका की पवार साहेबांना मी का मानतो माहिती का, त्या माणसानं आजारावर सुद्धा मात केली आणि तो कामाचा कधी थांबला नाही हो बिचारा. थांबवलं का काम कधी? पाऊस पडला तर पावसात येऊन बिचारा बोलला, काय गरज आहे ह्या वयात बोलायचं? त्यांना काय जेवण पाणी मिळत नसेल का घरात? कोण बघणार नसेल का त्यांना? का करत असतील ही माणसं? का बघा ते मेल्यानंतर सुद्धा पुढे 100 वर्षांपर्यंत तो तिथनं पुढे तुमचं नाव हळूहळू जवळपास घरची विसरूनच जातात, तुमच्यावरती कमेंट्स चालू होतात. तिथनं पुढं हळूच दार बंद करायचं, टी व्ही लावायचं. मेलेल्या घरात बघा असतंय का नाही? मेलं 3 दिवस कसं बसं कड काढायचं ते बी आता हल्ली मोबाईलमध्ये चालू असतं. मोबाईल संपला की टी व्ही लावायचा, दरवाजा बंद करायचं, कोणतरी बघल ऐकलं म्हणायचं हळू आवाजात टी व्ही लावायचं नाही ऐकत बसायचं बघत बसायचं. जेवण झालं संध्याकाळचं शेजापाजारी जेवण घेऊन येतात ते घ्यायचं जेवायचं, ते जेवून गेले दार लावायचं आणि आत हसत बसायचं दात काढत बसायचं. मेलेल्या माणसं हे घरात मेलेल्या माणसाचं काही राहिलेलं नसते, मेलेल्याचं घर आहे कुठं ते लग्नाचं घर आहे बघ असं हळूहळू चालू असतंय. हे परमेश्वर करतोय सोडा, तुम्हाला विसरायला लावतोय तो वेळ बरोबर तुम्हाला करायला होतोय, पण ते होतच आहे. आणि तुमची आठवण परत कधी येते? 1 वर्षानंतर प्रथम पुण्यस्मरण डिजिटल बोर्ड लावायचा, त्याविषयी रडत नाही, उलट गोड दोड जेवायला घालायचं. मी येलं बरं झालं मला जे गोड खावा, चला जाताना स्टेट देऊन गेलं आम्हाला म्हणून घालायचं. त्याच्यानंतर वर्षभर कोण रडत बसतं का? आता तुमच्या पूर्वजांच्या तुमच्या आजोबाबद्दल पंजोबाबद्दल तुम्ही किती रडता माहिती तर आहे का? पंजोबाचं नाव
आहे का माहिती, पण अशा कितीतरी सेंच्युरी गेल्या, शेकडो वर्ष झालं. शिवाजी महाराज माहिती आहेत का नाही, संभाजी महाराज माहिती आहेत का नाहीत, शंभूराजी माहिती नाहीत आपल्याला, शिवाजी महाराज माहिती नाहीत का? अशा पद्धतीने मेल्यानंतर सुद्धा मी जास्त काय बोलत नाही, पण कमसे कम 100 वर्ष तरी या माणसांची नावं घेणार, सचिन तेंडुलकरांचं नाव घेणार, लता मंगेशकरचं नाव अजून पुढे 100 वर्ष घेणार लोक, गाणी त्यांचे अजरामर आहेत. तसं काय तर काम करा ना, चांगलं काम करा. ह्या कुठं दवाखान्याच्या मागे लागतं आणि कुठं दवाखान्याने आजार लागायला लागलाय? अहो ज्याला काम नाही ना ते बिनकामाचं आजारी पडते. बघा, रिटायरमेंटपर्यंत काही आजार नसतोय, रिटायर झालं तिथं पुढं आजारांनी गाठलं. का? डोक्यात बाकीचं काय राहिलं नाही ना, कामाचं करणारी बाई कधीच आजार नाहीच पडली. कधी सुट्टी पाहिजे असेल तर आजाराचं कारण सांगेल, पण ती आली नसते. 10 घरची दोन्ही मांडी करायला तिला कधी आवरून ह्या घरात त्या घरात त्या घरात त्या घरात परत आणि स्वतःच्या घरात करायचं असते, तिला वेळच नाही. आमच्यात कसं असते, नवरा जॉब करतोय, आम्हाला दुसरा उद्योग काही राहिलेला नाही. जेवायचं, मोबाईल घ्यायचा नाही तर टीव्ही बघत बसायचं, ते सासू सुनेचं भांडण बघायचं, ते डोक्यात घ्यायचं. त्यात दाखवतात पुरुषाची 10 ठिकाणी लपडी आहेत. घरात आल्यावी नवऱ्याला संशयाच्या नजरे बघतो. हे जर पण तसं नसेल ना, आता बरोबर असं ना काहीतरी बघा की अशा वेळेस बरोबर काहीतरी पॉईंट एखादा का होतोय, काय तिची टिकली लागली असेल, लिपस्टिकवाले ते कुणाचा लागला असेल, तर हे कुणाचं आहे? ऑफिसमध्ये कोण कोण आहे सांगा. दुसऱ्या दिवशी बाई ऑफिसमध्ये एखादी गोष्ट चुकून झाली असते ते बघायचं नाही, ते नसते. लिपस्टिकवाल्याची लई मजा असते. बघा की हसताना सुद्धा कसं हसतात उद्या, लिपस्टिक लावायचं हसताना सुद्धा हसताना ते चायनीज लोकांसारखं डोळे बारके करायचं. कुठंतरी बंगल्यावर एखाद्याचे वॉचमेन ठेवा वाचले मी असं वाटतं मला, नाही ते काय ते बर्गर खायला द्या की मगरीसारखं जबडा पसरतील असं, तेव्हा लिपस्टिकचा विचार करणार, तेव्हा हा जात नसलं काय सांगायचं, तेव्हा हसत नाही. हसा जरा, त्याचा पोटविकार घालवायचे असतील, आयुष्य सुंदर करायचं असेल, हृदयाची ताकद वाढवायची असेल, श्वसन संस्थेची ताकद वाढवायची असेल, आपलं रक्त प्रत्येक नसेच्या टोकापर्यंत जायला पाहिजे असं वाटत असेल, तर त्यासाठी हसणं खूप गरजेचं आहे. पोटविकार पहिले निघून जातात, अपचनाचे त्रास निघून जातात, पोट कमी होतं, हसत राहतात त्यांचं. आणि जे असतात ना सदानी कदा मारख्या बैलासारख्या, 100% किती जेवया खाते, 100% येऊन घ्या माझ्याकडून तुम्ही, 100% मुळी खाल्ल्याशिवाय बाहेर पडत नाही. नेलो तर काय, आणि मन की तुझं तो आडं बघून नका. बायको परेशान का घरला येत असेल म्हणून, असं जर तोंड असेल काय काय घेणार हो तुम्ही घरला, त्याला जेवण कसलंही करून घाला, कधी मनाला येणार नाही, पसंत पडणार नाही, खायचं नाही खायचं, पाठीभर खाताय का उपयोग, कधी तर शेजापाजार नाही. त्यांच्या भागात जेवण कसं असते आणि तुमच्या भागात कसं असते, जा की तिकडंच राहायला त्यांच्यात कामाला. बायको आयुष्यभर करून घालते त्याचं कौतुक नाही, शेजारीने दिलं की तिचं कौतुक मात्र, हे चाललेलं असते आमचं पण काय सांगायचं. म्हणून तोंड चांगली करा, बघितल्याबरोबर माणसाला प्रश्न. एखादं बघा की कुठे जर बस स्टॉपला तुम्ही गेलात ना, असं एखादं तोंड करून उभा राहिलं असतं, त्याला बघितल्यावर राग येतो का कोण, त्याचा आपण काही संपर्क नसला संबंध नसला तरी त्याचं तोंड बघितल्यावर राग येतोय, का आलं असेल बस स्टॉपला, बसमध्ये चढण्यापेक्षा त्या खाली का जाईल नाही असं वाटतं नाही. खरं ह्या गोष्टी आपण विचार केला पाहिजे, म्हणून आपलं तोंड कसं पाहिजे. आपल्याकडे बघितलं की 4 लोकांना राहू दे तिकडे काहीतरी मिळायचं, खरं म्हणायला नाही पाहिजे कोणी हे जर तोंड. आता कसं व्हायचं माझा दिवस कसा जायचं जर तोंड दिसलं सकाळ सकाळ, असं जर पण म्हणलं ना तुम्ही त्या दिवशीच आत्महत्या करा मरा त्याच्या. खरंच एखादी काळी सावळी व्यक्ती आहे पण चेहऱ्यावरती हसू आहे, स्माईल आहे, लाईट का असं असं स्माईल आहे, बघा की ते कसं भारी वाटतंय, बरं वाटतंय, वाटतंय की नाही. आपण बघतो का काळी मुरी बघतो का,
स्माईल असल्यानंतर वय म्हणा नुसतं इकडे चालतो नाही खरं हो ते काय कलरच गोरा पाहिजे असं कुठं काय सौंदर्य कशात आहे चेहऱ्यावरती स्माईल पाहिजे बघितलं की प्रत्येकानं करायला पाहिजे ह्याचं तोंड बघितलं की असं वाटतंय कसल्या नजरेनं बघते कळत नाही ह्यांची बऱ्याच लोकांची असतं हो बघा की तर अशी तोंड असतात घरला आलं तर तसं मुलं सुद्धा परेशान असल्यांच्यापासून कधी हसणार नाही कोण दुसरा हसायला लागलं तर ह्याला कधी बघवणार नाही काय हसायला लागलाय काय दात माझ्याकडे घोटत असला ते औदुंबर म्हणून नाव होतं त्याचं इकडं मराठवाडा विदर्भ साईडचं होतं सदानी दादा तोंड ना तोंडात त्याच्या मीठ घातले ग तोंडचं डोळे रे असे ना नुसतं बघा डोळ्यांना असं दोन रेषा ते आपलं तुमचे ते हे पेन्शिल असते बघ ते ॲब्रो पेन्शिल त्यानं नुसत्या दोन रेषा ओढल्याकडे डोळे असे सदा निघाला आणि बोलताना सुद्धा नाकात नाही काय करायचं परेशान परेशान माझ्याकडे एक आजोबा आले होते मला म्हणले सर अहो तुमच्याकडे बघितलं की अर्धे हजार पळून जातात त्याच्याकडे बघितले गेलेले आणि चार घेऊन परत येते त्याला तेवढं बदला म्हणायचे आता काय बोलतो त्याच्या बापानं वैतावून वैतावून त्याचे वडील पण डॉक्टर सेवा करायचे खूप डॉक्टर चांगले असतात बरं का ते पण सेवा करायचे ते आले माझ्याकडे मला म्हणले सर हात जोडतो म्हणजे मी कंटाळलो ह्याला का त्या हळकुंड्याच्या पोटाला शिळकुंड जन्माला आले म्हणाले असले म्हणले ह्याला हसवा बाकी काही ट्रेनिंग देऊ नका म्हणाले ह्याला नुसतं एकदा हसवून दाखवा कसलाही जोक मारला हसायचंच नाही कसलाही मारा त्याला म्हणलंय अरे औदुंबर एवढं सगळे जण हसतात तू का हसत नाही परफेक्ट जोक झाल्याशिवाय काय हसायचं आता ह्याला परफेक्ट जोक मारायचा दुनियेच्या पाठी कुठला जोक राहिला नसेल तो सुद्धा मारला मी त्याला तरी सुद्धा हसत नव्हतं काय करायचं अजिबात हसना एक दिवस म्हणलं चल म्हणलं कार्यक्रमाला माझ्या बरोबर बघ म्हणतं कसा असतोय कार्यक्रम काय असतोय म्हणतो गाडीत बसला काचा खाली घ्या पहिले काचा खाली घ्या मला कळलं ना आता ह्याला कशाचा प्रॉब्लेम होता ते मला नंतर कळालं पण काचा खाली घ्या काचा खाली घ्या मी घेणं म्हणलं अरे एसी गाडी आहे म्हणलं धूळ वगैरे आता ते चल म्हणलं जाऊ पाच मिनिटं काढली तो गाडीत पाच मिनिटांनंतर जो वास आला आठवलं तर कानात बोट घालावं वाटत नाकात घालावं मरेल म्हणून नाही कानात बोट घाला असला घाणेरडा वास सायलेन्सर सोडल्यासारखं टार 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 दिवसभर बोलतच नव्हतं तर काय करणार हे तोंड बंद तिकडं चालू ते डाएट वाले तसं असतंय बघा सकाळी खातो त्याच्यावर संध्याकाळी खातो दिवस रात्र गॅस सोडतोच त्याचं काय अहो कसं माहित आहे शरीराला थोड्या थोड्या वेळानं थोडं थोडं अन्न देत जायला लागतं आपल्याला दर तासा दोन तासानंतर थोडं थोडं खायचं बरं का एकदम पोटाला ताण पडेल असं जेवायचं नाही त्याच्यामुळे पोट वाढतं खरं तर नाहीतर आपण काय करतो सकाळी जेवतो दिवसभर काही खात नाही त्या खाल्लेल्याचं गॅस तयार व्हायला लागतो संध्याकाळी जेवता जेवतात माणसं खूप लोकांना चालू असते का झोपल्यानंतर खरंच ती अवघड आहे त्या रूम मधलं कुठं तर दुसरीकडे जाऊन झोपावं असं वाटतं ते एखादं भोरलेलं परवडलं कारण हे परवडत नाही असं एक एकची परिस्थिती असते म्हणून डाएटच्या नावाने त्यांना फारच पटलेलं दिसते अरे असेल कधीतरी अनुभव घेतला असेल तर आता सगळ्यांना एक हात जुडून खरंच मी विचारतो काय नाही खरंच आहे हात जुडून विचारतो मगाचपासून हसलात तुम्ही काहीतरी आठवलं का पाठीमागचं पुढचं काय आजार पण हे ते काय लागतंय आयुष्य जगायला पैसे दिले का तुम्हाला तुमच्याकडे पैसे घेतले का मी काय झालं का काय नाही पण हे क्षण आपण जगलो ना शेवटी ह्याला म्हणायचं असते जगलो ह्याला म्हणायचं असते आयुष्य असं हसत खेळत जगायचं बघा आजारांचे शरीराचे काय फॉर्म्युले डोक्यातनं काढून टाका मी तुम्हाला सांगता मी आजारांचा विचार कधीच करत नाही मी फक्त इलाजांचा विचार करतो तसं तुम्ही आजारांचा विचार काढून टाका इलाजाचा विचार फक्त डोक्यात घ्या बघा तुम्ही आजारी पडणार नाही तुम्हाला काय होणार नाही
थोडा योगा, थोडा व्यायाम. व्यायाम म्हणजे आमच्या इथे जिम मध्ये जाऊन व्यायाम करतात, काय गरज नाही त्याची. खरं तर खरंच गरज नाही. ते डोले शोले दिसले पाहिजेत असं कुठं काय. शरीर आपल्याला बघा, आपलं शरीर हलकं राहिलं पाहिजे. आता बरोबर चालायला, बरं पावसात माझ्याबरोबर चालायचे तुम्ही, बघ्या चला कोण चालते माझ्या बरोबर. मला गॅरंटी, म्हणजे मला कॉन्फिडन्स आहे तेवढा. भले चालणारा कोण असेल मी नाही म्हणत नाही, पण मला कॉन्फिडन्स आहे ना, मी चालू शकतोय तेवढं तरी. 20 किलोमीटर 25 किलोमीटर चालू शकतोय. आज मी रनिंग मारू शकतोय, आज मी जंप मारू शकतोय, आज मला गुडघेदुखी नाही, कंबर दुखी नाही ना. गुडघेदुखी कंबर दुखीचा त्रास आहे आम्हाला काय. आम्हाला खाण्यापिण्यात आपण डाएट पाळतो पहिली गोष्ट, म्हणजे शरीराला गरज असताना सुद्धा द्यायचं नाही खायला. इथं आपण खरंच चुकतो, शरीर कमजोर करायला लागतो. आणि मग जेव्हा आपण देतो ना शरीराला, ते शरीर काय करतं की जे मिळतं सगळं मग स्टोअर करायला लागतं. तुम्हाला ते स्टोरेज वाढतं त्याचं, मग ते चरबी स्वरूपात वाढवायला लागतं. स्टोरेज कशात करतं, चरबीत कन्वर्ट करतं जास्त, आणि चरबी वाढायला लागते. हे लक्षात घ्या. आपल्या जर समजा अन्न ज्या बॅग मध्ये जात, आपण त्याला यकृत म्हणतो, तर त्यात जे जात अन्न आणि जे पचन चयापचयाची जी क्रिया सुरू होते, त्याला तुम्ही तासा दोन तासाने थोडं थोडं दिलं ते वर्किंग मध्ये राहते, काम करायला लागतं. आणि त्यात ना मेन म्हणजे कसं असतं की जर थोड्या थोड्या वेळानं जर देत राहिलात ना, तर त्यात इन्शुलिन तयार व्हायला लागतं. सगळ्यात महत्वाचं आज जे आहे ते इन्शुलिन आहे आपल्या बॉडीमध्ये. आपल्या बॉडीमध्ये इन्शुलिन खूप महत्वाचं आहे, जे कमी पडायला लागले लोकांना, म्हणून शुगरचं प्रमाण जास्त वाढत चाललं. शुगर का वाढते, कशामुळे होते, आज एवढं पूर्वी का नव्हते. पूर्वी लोकांची हालचाल होती, शेतावरती काम करणे, कुठं कुठं काय काय असायचं, काम असायचं. पूर्वी वाहनं नसायची, लोक चालत सुटायची. आज ते कमी झालंय, आज चालणं कमी झालंय. आज फिजिकली तुमचं जे वर्क आहे तर कमी झालेलं आहे. आज टेक्निकली काम करायला लागलाय, कॉम्प्युटरवर मोबाईलवरती कामं व्हायला लागले लोकांची. तिथून तिथं जायचं म्हणलं तर लगेच आपण गाडीचा उपयोग करतो. पण हे थोडंसं आपण कमी करावं. प्रदूषण तर आपलं कमी होईलच, पण स्वतःचं आरोग्यही चांगलं राहील त्याच्यातून. चालणं ठेवा, सगळ्यात महत्वाचं आहे चालणं. इतर प्राणी पक्षी कुठं व्यायाम करतात का, पण ते चालतात. चालणं सगळ्यात मोठा व्यायाम आहे. देवानं दोन पाय दिल्यात ना, थोडं चाला, चालत राहा. शरीराला आळोके पिळोके दिल्याशिवाय शरीर पिळदार होत नाही. ते आपण आळोके पिळोके देत नाही, ते थोडे दिले पाहिजे. थोडासा शरीराला आपण त्रास दिला पाहिजे. आपण बघा की जी माणसं मोठी झालेत ना, तिने लहानपणी त्रास सहन केलेला आहे. म्हणजे रस्त्यावरचे जे लाईटचे पोल असतात ना, त्या पोल खाली अभ्यास करणारी माणसं आज राष्ट्रपती झालेले आहेत. भारताची आपल्या देशाची घटना लिहिणारे आज माणसं ती घडलेली आहे. ती माणसं परत नाही आहेत. म्हणून सांगतो तुम्हाला की ज्यांनी त्या दिव्याखाली अभ्यास केला, रस्त्यावरच्या लाईट खाली इज्जतीनं घेतो, ती माणसं झाली. आणि ज्याला सगळ्या फॅसिलिटीज आहेत, ज्याला पाहिजे ती बाईक मिळते कॉलेजला जायला, वडील पेट्रोलला पैसे देतात, आई आणि जाता जाता हे की नाश्त्याला म्हणून वेगळीच नोट देते. ते कुठं नाही कुठं बघा की ती गाडी फुल स्पीडनं नेऊन धडकून कुठंतरी अपंग झालेले आहेत. कोण मेलेले, कोण एक्स्ट्रा आईनं पैसे दिलेले, त्याच्यात मावा गुटखा दारू ह्यात गेलेले. पण ज्यांना काय मिळालेलं नाही ना, त्यांनी नक्कीच आयुष्याचा अर्थ समजून घेतलेला आहे. त्यांनी खरं तर करिअर घडवलेला आहे. त्यांनी आयुष्य इतिहास साक्ष. धीरूभाई अंबानींचं नाव घेतलं तर वडील दारू प्यायचे, त्यांनी आणलेल्या बाटल्या, त्या बाटल्या साठवून त्यांनी ते विकल्या, आणि त्यातून आलेल्या पैशातून त्यांनी दुधाच्या पिशव्या टाकायला चालू केल्या. त्यातनं ज्या दुधांच्या म्हणजे चहाचे गाडे होते ना, त्या गाड्यावरती नंतर सांगितलं की वडापाव पण ठेवा, निम्मे निम्मे पैसे घेऊ, त्यांना इन्व्हेस्ट करत गेले. अशातून आज रिलायन्स कंपनी केवढी मोठी केली धीरूभाईनी, हे बघतो आपण. टाटाचं बघू शकतो. सगळ्यांची मोठी माणसं मोठी बघा की का झालेले, का झालेले. ही मोठी माणसं मोठी कधी होतात. माझ्या वडिलांनी पण मला काही दिलं नाही, काही दिलं नाही, म्हणून मी आयुष्याचा अर्थ काढला. म्हणून मी माझ्या मुलांना काही देणार नाही. त्यांना सांगितलंय मी काही, मी तुम्हाला सांगतो, मी मित्र खूप कमवलेत, माणसं खूप कमवलेत, माझ्याकडे इस्टेट काहीच नाही, खूप कमी, नाहीच म्हणायला हरकत नाही. जेवायला चांगलं मिळतंय, राहायला चांगलं मिळतंय, ह्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा नाही आहे.
आणि त्यामुळे कसं आहे की शरीर चांगलं आहे, संध्याकाळी पडलं की झोप लागते, बस ती इस्टेट कमवून ठेवायची, कुठं किती आहे कुठं किती आहे, ती इन्कम टॅक्स येईल का हे येईल का ते येईल का, ठेवायचंच नाही. आले इन्कम टॅक्सवाले तर तिनेच पट्टी काढून मला पैसे द्यायला पाहिजे, हे घे बाबा तू काय तर खाजा म्हणायला पाहिजे. नाही, ती माणसं उलट सुखी आहे, म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे, कुणी जरी नाहीतर कशाला पाहिजे ते, काय सोबत न्यायचं नाही. फुटभर जागेसाठी भावाबरोबर आयुष्यभर कोर्ट कचेऱ्या करायच्या, फुटभर जागेसाठी तो फुटभर सरकला, फुटभर तिकडं सरकला, बरं दोघांपैकी एक तरी ती फुटभर जागा घेऊन जाणार आहे का सोबत? आयुष्यभर कोर्ट कचेऱ्या करताना तेवढ्या एनर्जीत आणि तेवढ्या त्या डोक्याच्या विचारातनी आणि तेवढ्या घरातल्या रडारडी घर डिस्टर्ब करण्यापेक्षा ते जर तुम्ही काम केलं तर कुठेतरी 10 एकर घ्याल तुम्ही त्याच्या बदल्यात. पण तुम्हाला 10 एकर नको आहे, तुम्हाला ते फुटभर त्यातच जीव अडकलाय तुमचा. बरं ठीक आहे, तुम्ही मिळवला तर बघू बरं त्या फुटभर जागेत तुम्हाला तुमची मुलं पुरतात का, त्याच्यावर जाळतात का बघू तुम्हाला. उद्या उठून ती फुटभर जागा ती मुलं सुद्धा आपली विकून टाकतात, काय आयुष्यभर वाढला की कोर्ट कचेरे नकोच आम्हाला डोक्यात ताप म्हणते आणि पुढे होण्यापेक्षा मुलगा विकूनच टाकतो. मग तुमचा भांडण उपयोग काय झाला, कशासाठी भांडायचं हे लक्षात घ्या. आणि विनंती करतो, आता जे इलाज सांगतो ते इलाज आणि आयुष्य जगा, आयुष्याचा अर्थ समजून घ्या. दवाखान्यात जाणे म्हणजे आयुष्याचा अर्थ, किंवा दवाखान्यात गेला म्हणून आयुष्य वाढणार हे पहिलं डोक्यातून काढून टाका. तुम्हाला वाटत असेल जगण्यासाठी प्रयत्न तर करायलाच पाहिजे ना, का घरात बसायचं आहे अंगावर काढायचं आहे काय गरज नाही, निसर्गानं दिलंय ते करा, अंगावर काढायची गरज लागत नाही, दवाखान्याकडे जायची काही गरज लागत नाही. पूर्वी नव्हते, त्यावेळेस लोक 100 वर्ष जगत होती, आज तुमचं आयुष्य आहे का दवाखान्यात एवढे ॲडव्हान्स लेवल दवाखाने झालेले आहेत, 200 जास्त पॅथी काम करतात, सगळ्या पॅथी चांगले आहेत, दवाखाने पण चांगले आहेत, पण तुमचं आयुष्य वाढलं का त्यातनं? सगळ्या गोष्टींचा विचार करा. मी सगळ्यांच्या पाया पडून सांगतो, विचार करा. मी ज्यावेळेस माझ्या इथं माझ्या निसर्गोपचार केंद्रात थांबतो, मला रडायला येतं कधी कधी, आजचे आजार आणि आजची परिस्थिती बघितली तर पैसा आहे भरपूर आहे पण आजाराने ग्रासलंय लोकांना, काय करणार आहे तुम्ही तिथं? माप पैसा आहे पण किडनी फेल गेली, भरपूर पैसा आहे, अमाप पैसा आहे, कॅन्सर झालाय, का होतं आणि का होतं, कशामुळे होतं? तुमच्या शरीराची हालचाल, पैसा आला की हालचाल बंद झाली. आजही 40 वर्ष होऊन गेली, जास्तच झाले असतील, पण कम से कम 40 वर्ष झालं मी व्यायाम करतोय, 40 वर्ष झालं. बाहेर दौऱ्याला गेलो तरच चुकतं एका दुसरा दिवस, नाहीतर मी कधी व्यायाम चुकवत नाही. म्हणून ओके, मी औषधं म्हणून खात नाही, आजही माझं बॉडी फ्लेक्झिबल आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी तर डिप्स मारून दाखवतो, मी थोडा व्यायाम करून दाखवतो, बघा तुम्ही, तुम्हाला वाटत असेल. आजही माझे बरेच माझ्या घरी मी कुठं जरी असलं तर मी चालतोच चालतो, थोडा व्यायाम करतोच करतो, शरीराला आळोके पिळोके देतोच देतो. आणि ह्याचे हे जे आहे सवय लावली ते आमच्या आजोबांनी लावलेले आहे मला, आर्मीत होते त्यांनी. म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही गैरसमज डोक्यातून काढा, आजार डोक्यातून काढून टाका. शरीरात काढायसाठी निसर्ग खूप मोठा आहे, सोबत तोडकर संजीवनी तुमच्या सोबत आहे. तुम्ही माझ्या इथं फोन करून तुम्ही विचारू शकता. फोन नंबर पहिले जरा लिहून घ्या, माझा एक फोन नंबर लिहून घ्या, एक दोन फोन नंबर सांगतो, एक मोबाईल नंबर सांगतो आणि एक लँडलाईन नंबर सांगतो. 0231 हा कोल्हापूरचा कोड नंबर आहे, 26 88 800 26 88 800 0231 26 88 800. उपाय विचारा, कारण मी सांगत बसलो ना तर मगाशी सर तुम्ही बोललात ना बरोबर आहे, हे एका दिवसात एका वेळेत संपणारं नाही आहे बरं का. हजारो इलाज माहिती आहेत मला, हजारो इलाज, आणि ते जर सांगत बसलो तुम्हाला तर दिवस रात्र पुरणार नाही. आणि तुम्ही माझ्याकडे जे एक गोष्ट मागितली, मला म्हटलं की पुन्हा एकदा यावं, तर मी म्हणतोय पुन्हा लेक्चरला येण्यापेक्षा ना सगळ्यांना भेटण्यासाठी येतो, प्रत्येकाला भेटून तुम्हाला प्रत्येक याच्यावरती मी घरगुती उपाय सांगतो. एक शिबिर घेऊ, ज्या शिबिरामध्ये तुम्ही सगळेजण या, प्रत्यक्षात भेटून बोलून आपण त्याच्यावरती मार्ग काढू.
आणि हे तोडकर संजीवनी करू शकतं बरं का, करू शकतं. तुम्ही फक्त थोडासा स्वतःवरती भरोसा ठेवा, माझ्यावरती पण ठेवू नका. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही स्वतःवरती भरोसा ठेवा. स्वतःचं शरीर 100 वर्षे टिकणार हे परमेश्वरानं सांगितलेलं आहे. तुम्ही त्याला 50, 60, 70 मध्ये घालवायचा अधिकार नाही आहे, नाही आहे तुम्हाला. तर ते टिकवायचं कसं हे निसर्ग सांगतोय. नैसर्गिक जीवन जगा. निसर्ग तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगत असतोय. चालणं, हालणं, बोलणं हे पाहिजे व प्रत्येक गोष्टीला पाहिजे. तर डोक्यातून आजार काढा, डोक्यातून गैरसमज काढा. आणि अजून एक जिथं तुम्हाला मेन, तुम्ही जिथं म्हणजे खरंच ह्या गोष्टीची एक लाजिरवाणी गोष्ट आहे ती तुम्हाला सांगतो. मला खरोखर या गोष्टीचा राग येतो आणि तुमच्यासाठी त्यांच्याकडे जावा. मी ट्रीटमेंट सोडायचं त्यांच्याकडे जायचं. तिथं झालं की तिकडून आलं, 2 दिवस औषध घेतलं, भारी वाटतंय, बरं वाटतंय. तिसऱ्या दिवशी कोण तर तुम्हाला भेटलं, हा मी गेलो, मला काय त्यांचा गुण आला नाही. त्याच्यापेक्षा तिकडचे डॉक्टर चांगले. तो एकदा जाऊन तरी बघ. तुम्ही सगळं लगेच तिकडं जा. तिकडं झालं की इकडं जायचं, इकडं झालं की इकडं जायचं. म्हणजे स्वतःला किती तुम्ही गोल 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 फिरवणार आहात. म्हणजे एवढे तुम्ही कमजोर आहात, एवढं तुमचं वरचा मजला रिकाम आहे का, काय हिंडायचं. सगळेच तेच सांगत असतात. नाही नाही, एखाद्याच्या हाताला गुण असतोय. निसर्ग असा कुणाच्या नसतोय बरं का. कुणाच्या हाताला गुण आहे कुणाच्या नाही. ते पूर्वी लोक काय करायचे की मूतखड्यावरचं औषध द्यायचं, मुलाला पण सांगायचं नाही. ते मेलं की त्याच्याबरोबर औषध पण मेलं असं करा. आपल्याला काय वाटतंय, नाही ना त्याच्या हातचा गुण आहे. मी सांगू, मी निसर्गाला मानतो, तुम्हीही माना, तुमच्याही हाताला गुण येईल. आणि स्वतःला स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा. स्वतः काय करा, बिन माईकचा आवाज इथपर्यंत आला असंच बोललं असतं तरी घरात ऐकायला गेलं असतं. तर हे लक्षात घ्या तुम्ही की स्वतःवरती भरोसा ठेवा. स्वतःला तुम्ही का कमी लेखता. निसर्गातून एखादी गोष्ट स्वतः जर तुम्ही करून खाल्ली घेतली तर तुमच्या हाताला गुण नाही हे तुम्ही स्वतःच का म्हणता. बघा, एखादा माणूस किती जरी पापी असला आणि झाडाच्या खाली सावली, उन्हाचं जर समजा झाडाखाली गेला तर ते झाड त्याला तीच सावली देत आहे. आणि एखादा साधू संत गेला तरी त्याला तीच सावली असते. बदल नसतो, बदल असतो तो विचारात. म्हणून विचार बदला, विचार बदला. मी पाया पडून सांगतो, मी का सारखं तुम्हाला पाया पडायला, मला काय अन्न पाणी मिळत नाही म्हणून इकडे आलोय का मी. मी कुणाकडून 1 रुपया घेत नाही कुठं जायचा. आज माझ्याबरोबर एवढी माणसं आलेत माझी, माझ्या गाड्या आल्यात. मी पेट्रोल बिट्रोलचे पैसे घेत नाही, परमेश्वर भरपूर देतोय, त्यातनं मी खर्च करतो. आणि माणसान माणसासाठी एवढं करायचं नसेल तर त्यांना जगूच नाही मला वाटतं. मग देव कुणाला देणार पण नाही बघा. मला देतोय चांगल्या कामाला खर्च करतोय, पैसे घेऊन काय करायचं. म्हणून तुम्हाला सांगतो, मी हे पण सांगत नाही की माझं हे घ्या ते घ्या असं करा तसं करा, काही घेऊ नका. घरच्या घरी करा, स्वतःवरती विश्वास ठेवा. मी आज तुम्हाला कॉन्फिडन्स द्यायला आलोय, आत्मविश्वास वाढवायला आलोय. तुमचा भीती घालायला आलोय का कुणाला. अहो मरण शेवटी फिक्सच आहे. उद्या मरा येते आज मरा, पण विदाउट मेडिसिन मरा. मी म्हणे मरणाला घाबरायचं आहे आणि रोज मरायचं आहे, काय उपयोग आहे मरणाला घाबरायचं. एक माझ्याकडे परवा बाई आल्या होत्या, एका वेळेला 17 गोळ्या घेतोय म्हणाली. जीवतीस कधी बाई म्हणलं, 17 गोळ्या आणि 17 गोळ्यांच्या बरोबर 17 घोट पाणी. पाईपलाईनच बसवायला लागत असं नाही. आणि तरी मी बरं वाटत नाही म्हणते. मग खातीस कशाला म्हणलं. त्याच्यापेक्षा एक औषध मिळते म्हणलं, शेतीवरती फवारणी करायचं. एकदाच घे, सगळंच थांबून जाईल. नाही असल्याने असंच करावं. एक जण आली होती आजी माझ्याकडे, देवा परमेश्वरा लगेच भेटला सर रे बाबा म्हणाली. मला पहिलं मरायची गोळी दे. एक काढली गोळी दिली, ही घ्या आजी. मर म्हणलं, चोखून खायचे पण म्हणलं. काय दिसली 10 मिनिटात खालास बघायला लागली. म्हणलं घे घ्या आजी का. तुकीची मागायची ना, मरायची मागितली. मी मरायची दिली म्हटलं. का आता, आता ती खायलाच पाहिजे म्हणलं. नाही नवं नवं, अजून नातीचं लगीन बघायचं आहे म्हटलं. मग एवढी आशा आहे पुढची जगायची, तर मरायची गोळी कशाला मागितलीस.
ते ह्याची होती पोलोची होती, पेपरमिंटची गोळी होती ती दिली होती तिला, खा म्हणताना खाई ना, लहान मुले सोबत घेऊन आली त्याला माहिती होती ती काय ते मागायला ते गपच देतो बाहेर घेतली. आता नंतर बघितलं सीसीटीव्ही मध्ये बाहेर जाऊन गटारी टाकून गेली, तर त्या मुलाला सुद्धा दिली म्हणजे तिला वाटत तुझी मानसिकता झाली ती मरायचीच गोळ्या खाल्लं ना तुम्ही तर काय करू, म्हणजे असली मानसिकता फुकडची तुम्ही काढून टाका. खरंच सांगतो मी पाया पडून सांगतो, आयुष्य सुंदर आहे अजून सुंदर बनवू शकतो. ती मुलं माझी ऐकतच नाही, बायको अशीच करती तशीच करती, नवरा असाच वागतो तसाच वागतो, सगळं डोक्यातनं काढ बघा. दोघांचाही एकमेकांवर विश्वास वाढेल, दोघ जण चांगलं राहा. तुम्ही बायकोचं कौतुक कधी कधी करत चला नाही, जेवण एखाद्या वेळी चांगलं झालं तरी आहे हाताला चवच वेगळी आहे म्हणायचं, फक्त जेवण कुणी दिले की अगोदर विचारायचं, नाहीतर नेमकं मेहुनीने डबा दिलेला असेल ते म्हणा तुझ्या हाताला चवच वेगळी आहे. दोन्हीकडे पण खास 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 आवाज नाही, खरंच आहे. म्हणजे भीती करतो ते इकडे डॉक्टर तिकडे डॉक्टर तिकडे डॉक्टर तिकडे सगळीकडे फिरणं बंद करा. एक कुठेतरी श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, पहिली गोष्ट स्वतःवरती ठेवा. भीती घालणारे लोक खूप आहेत, ते असं असं करा नाही तर तसं तसं होईल म्हणणारी लोक आहेत. काय विश्वास ठेवू नका, जे जेव्हा व्हायचं तेव्हा होणार. माझ्याकडे मागे मला वाटतं 15-20 दिवसापूर्वी महिना झाला असेल कदाचित, काय लक्षात नाही, पण एक जण आले होते ते मला म्हणले की अहो म्हणले मला 7 वर्षानंतर कॅन्सर होणार आहे. मी म्हणलं अर्जुन मला वाटलं कुठेतरी अंगारा भस्म कुठनं तरी विचारून आलं वाटतं. म्हणा तुम्हाला कुणी सांगितलं म्हणलं कुठं काय कुठं अंगात येणाऱ्या कुणाकडे गेलता का काय. नाही नाही म्हणाले एका डॉक्टरने सांगितले 7 वर्षानंतर तुम्हाला कॅन्सर होणार आणि आता ऑपरेशन करून घ्यायला सांगितले. मी काय करू म्हणलं त्यापेक्षा मर की चाट दिशी म्हणे. पुढे 7 वर्ष जगणार असं नाही ते माहीत नाही. आताच ऑपरेशन करून पैसे कशाला घालतो म्हणजे. आणि 7 वर्षानंतर एखादी टेक्नॉलॉजी आली कॅन्सर बरं करणारी, एखादा मेडिसिन आलं तर म्हणलं तेव्हा तुला पश्चातापच होणार की उगसच कापून घेतलं म्हणून. म्हणजे जेव्हाच्या घाऊ तेव्हाच्या पोळ्या. माणसं ते ना ह्याच्यातच मरतात जास्त विचारात. म्हणून विचार सोडून टाका. आता साध्या साध्या गोष्टी सांगतो. ज्यांना झोप लागत नाही, ज्यांना शुगरचा त्रास आहे, ज्यांना समजा हातापायाची धग होते, पोटात धग होते, डोळे रखरखतात, अशा लोकांनी साधं खोबरेल तेल घ्यायचं, त्यात कडुलिंबाची पानं भरपूर घालायची. म्हणजे ते समान व्हायला पाहिजे असं करायचं आणि हे उकळत राहायचं, थोडा वेळ उकळायचं. बघा त्यांना शक्यतो करून धुवूनच घ्या आणि ते तेल पण स्वच्छ घ्या. खोबरेल तेल साधं घाण्यावरच आणा बरं का, घाण्यावरचं तेल आणा आणि त्याच्यातून तुम्ही ते शिजवून घ्या. हिरव्या रंगाची पा म्हणजे ते ह्या आहे ना शेड, त्याला हिरव्या रंगाची येते तुमच्या ते तेलाला आलं की बंद करायचं, तेल हिरवट व्हायला लागलं की बंद करायचं, गाळून घ्यायचं. ते तसंच 2 दिवस झाकून ठेवायचं, पानांसहित झाकून ठेवायचं. 2 दिवसानंतर काढायचं पानं, हाताने चांगली पिळून घ्यायची, ते तेल आहे ते वस्त्रगाळ करून घ्यायचं. आठवड्यातून फक्त 2 वेळा लावायचं, आठवड्यातून 2 वेळा. मेंटली स्ट्रेस सगळा काय होतोय, शांत झोप लागते, केस चांगले राहतात, गुडघे दुखी कंबर दुखी हे सगळं कमी होते कारण पचनक्रिया चांगली चालते. तुमचा शुगरचा जो प्रॉब्लेम आहे तो थोडा कमी येतो. करून बघा ह्या गोष्टी, मी सांगतोय म्हणून ऐकू नका तर करा. मी पाया पडतो 20% मी सांगतो यातलं करून बघा. एखादं मी आता 10 इलाज सांगितले ना त्यातले 2 करून सांगतो हे तेल माझं नाही माझी नाही कुणाचीही घ्या आणि ते तेवढं करा, घरच्या घरी करून बघा आणि तुम्ही सांगा मला रिझल्ट. मी तुम्हाला सांगणार, तुम्ही माझ्या फोन नंबरवरती फोन करून मला सांगणार 100% की बरं वाटतंय म्हणून. तर हे करून बघा. त्याच पद्धतीने समजा अजून जर आपल्याला बऱ्याच लोकांना नजर कमी येते, बघा दिसायला कमी येते, ह्या सगळाच दोष डोळ्यांचा नसतो, हा मेंदूचा दोष असू शकतो, नसांचा दोष असू शकतो, सगळ्यांचा असू शकतो. बरं ही संस्था मजबूत ठेवण्यासाठी काय करायला लागत असेल बरं, तर गाजराचा रस घ्यायचा, गाजराचा रस आणि त्यात थोडासा कोथिंबिरीचा रस मिक्स करायचा, थोडासा जास्त नाही. समजा एक ग्लासभर जर तुम्ही गाजराचा रस घेतला तर 2 चमचे त्याच्यात कोथिंबिरीचा रस घ्यायचा. आता कोथिंबिरीचा रस कशासाठी हे पण तुम्हाला सांगतो, ह्याच्यातून तुमचं किडनी सुद्धा व्यवस्थित राहायला लागते बरं, फंक्शन व्यवस्थित व्हायला लागतं,
मुतखडे वगैरे जर असतील तर कोथिंबीरीचा रस घेतला किंवा इथं जर पेन वगैरे होत असेल, दुखत असेल, तर कोथिंबीरीचा रस घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला ते कमी येतं. कोथिंबीरीचा रस 2 चमचे, 1 ग्लास गाजराच्या रसामध्ये कोथिंबीरीचा रस जर 2 चमचे घालून जर तुम्ही घेतलात तर तुमचे डोळे तर चांगले राहतीलच. बघा, रातांधळेपणा ज्यांना असतो ना त्यांना गाजर खायला सांगायची पूर्वीफार. तर नॅचरल घ्या, नैसर्गिक घ्या, ऑर्गॅनिक खावा आहे शक्यत करून. हे जर तुम्ही केलं तर बऱ्यापैकी संस्था जे आहे मेंदूत काही केमिकल्स असतील किंवा ज्या नसा आहेत त्या व्यवस्थित वर्क करायला लागतात आणि तुम्हाला कधीही अंधत्व येऊ शकत नाही. हे करून बघा. मी सांगतोय ना, एकदा फक्त करून बघा. हे अशा खूप काही गोष्टी आहेत. आपल्याला जर पुढे जाईल तसं ना, जसं वय होईल तसं बघा. आत्ताच लहान मुलांना चष्मे आहे. 50 नंतर तर लोकांना खूपच प्रॉब्लेम येतो. पहिलं 40 नंतर लोकांना 40 लागायची, आता जन्मतच आहे. आणि जर जसं वय होईल तस तसं नंतर नंतर पूर्ण दिसायचं कमी होतं, अंधत्व येतं बऱ्याच लोकांना. तर हे येऊ नये असं वाटत असेल तर एवढा इलाज करून बघा. हा वर्षातून 15 दिवस फक्त करायचा आहे. आपल्याला एक सहज म्हणून करू शकतो ना. आता अजून एक सांगेल, प्रत्येकाला तरुण वाटतं की नाही वाटत होय म्हणा, वाटू दे नाही तर नाही वाटू दे, कोण म्हणू दे नाही नाही म्हणू दे, स्वतःला वाटलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? वाटतंय की नाही? हा, आता तुम्हाला सांगतो. आता बघा, आघाड्याची आता हे आघाडा आलेला असतो बघा जास्त आता, आणि त्याला तुरे येतात. आता गणपतीच्या वेळेत ना तुरे बरोबर, ते म्हणजे एक चिंच कशी गाबळलेली चिंच माहिती आहे तुम्हाला, पिकण्याच्या अगोदरची आणि कच्चीच्या नंतरची जी चिंच असते त्याला काय म्हणतात? गारसलेली. हा, तर तशी आमच्याकडे कोल्हापूर तिला गाबळलेली म्हणतात. तर ती जी गारस असली गारसलेली, तर ती गारसलेली जी चिंच आहे ना, ती चिंच कशी असते बरोबर, तशा पद्धतीने जी योग्य जी एक स्टेज असते किंवा योग्य जी वेळ असते ती वेळ बरोबर बघा. गणपतीच्या वेळेत ना, गणपती ज्या वेळेस येतात ना त्यावेळेस त्या तुऱ्यांवरती आलेली असते. आणि तसले 5 तुरे 3 ग्लास पाण्यामध्ये टाकायचे, मिठाच्या पाण्याने धुवून वापरा शक्यतो करून. 3 ग्लास मध्ये टाकायचे, हे 3 ग्लास आठवून 1 ग्लास करायचं. वस्त्रगाळ करायचं, हे पाणी प्यायचं. हे फक्त 5 किंवा 7 दिवस करायचं, जास्त दिवस करायचं नाही आपल्याला. 5 जास्त 7 दिवस हे जर तुम्ही केलात, याच वर्षी तुम्हाला 5 वर्षानं लहान नाही म्हणावं लागेल ना, तुम्ही सांगाल ते ऐकायचं. 5 वर्षांपूर्वी वय कमी दिसायला लागणार. करून बघा. आणि वय आणि तेवढं शरीर स्ट्रॉंग होतं बरं का, आतून शरीर पण बॉडी थोडी स्ट्रॉंग होते. वर्षभर तुम्हाला थकवा कंटाळा येणार नाहीतर जगाचा पूर्ण सर्वे केला जगाच्या मध्ये. मला वाचनाचं फार वेड आहे. मी म्हणजे मला काय मिळेल ती वाचतो, कधी कधी चिठ्ठी मिळेल तरी वाचतो. एकदा मी कॉलेजजवळ निघालेलो, चिठ्ठी फाडून टाकलेली वाचली, 2-3 तुकडे होते, म्हणजे तुम्ही तरी काय लिहिले. तर खूप दिवसानंतर ते आमच्या काळी चिठ्ठ्यांचं चालत, आता SMS मोबाईलवरती असते सगळं, व्हॉट्सअपवरती. तर ते खूप दिवसानं काहीतरी मिळालं म्हणून असं जाता जाता म्हणजे काय बघू रे म्हणून जोडलंय वाचलं. तर खरंच आहे, म्हणजे आजही प्रेम जिवंत आहे बरं का. खरं सांगत मग त्या चिठ्ठीवरून कळलं की आजही प्रेम जिवंत आहे आणि ते शेवटपर्यंत राखणं आपल्या हातात आहे. असू देतो, आपल्या हातात आहे. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या की शरीराचा स्टॅमिना वाढतो, शरीर चांगलं होतं, आतून मजबूती येते तेवढी. आणि साहजिक आहे, आतून जेवढी मजबूती येईल ह्या तुऱ्यांमुळं तेवढं वरून पण तुमचं शरीर सुंदर दिसायला लागते. आणि विचार पण सुंदर ठेवा, म्हणजे नुसतं शरीर सुंदर असून चालणार नाही, विचार पण सुंदर पाहिजे. आयुष्य परत नाही. तर अशा अजून गोष्टी सांगत जातो तुम्हाला. आता केसांसाठी सांगतो, हेच जर समजा आता कडुलिंबाच्या तेलामध्ये, मग सांगितलं ना कडुलिंबाचं तेल झोप वगैरे शांत लागण्यासाठी, ते जर तुम्हाला केसांसाठी जर बनवायचं असेल तर जास्वंदाची 2 पानं, तुळशीची 2 पानं टाकायची आणि वडाच्या पारंब्या असतात ना कोवळ्या, त्या टाकून ना ते तुम्ही थोडंसं शिजवून घ्यायचं. ह्याला मात्र ग्रे कलर येतो, ह्याला असा हिरवा कलर येत नाही. ग्रे कलर आला ना किंवा असा तांबूस कलर येतो बघा, साधारण पहिल्यांदा तांबूस वरून ग्रेवर गेला ना म्हणजे तांबडा रंग येतो, तो लाईट कलर असतो आणि तो ग्रेकडे जातो ना तेव्हाच बंद करायचं. काळं झालं की डोकं बांधून ठेवायचं, सकाळी उठल्यानंतर 2 आठवड्यात एकदा केलं ना तुम्ही 3 ते 4 महिन्यामध्ये बस, म्हणजे केस गळती तर तुमची थांबून जायलाच जाईल, पण केसांची ग्रोथ, केस ना सजसजी निघणार नाही. कांगवा फिरवला की कांगवा भरूनच येते.
हे सगळं बंद होऊन जाईल. पण एवढं करा. अशा साध्या साध्या गोष्टी असतात. डोकं दुखायला लागलं की बघा आपण खूप काही गोष्टी करतो, पण त्याच्यापेक्षा साधी गोष्ट सांगा, चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं, 30 सेकंद शांत बसायचं आणि त्याच्या अर्धा ग्लास पाणी प्यायचं. पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकेदुखी थांबते. घरच्या घरी ह्याच्यापेक्षा जर समजा जास्त इन्स्टंट थांबवायचं आहे, खूप दुखा लागलं, लसूण घ्यायचा, मधून तोडायचा, फक्त इथं असं चिटकवायचा, तोडल्याबरोबर असं चिटकवायचं, लसूण घ्यायचा, मधून तोडायचं, ते चिटकवायचा इथं असं चिटकवून असं केलं ना, तर हार्डली 1-2 सेकंदात डोकं दुखायचं थांबतं तुमचं. करून बघा ह्या गोष्टी किती सोप्या आहेत. अहो सगळं तुम्हाला पूर्वजांनी, आपल्या पूर्वजांचे उपकार आहेत, सगळं तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिलेलं आहे, तुमच्या किचनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे तुमचं आरोग्य. प्रत्येकाला वाटतं पुरुष मंडळी काम करतात त्यामुळे व्यायाम करायला वेळ नाही म्हणतात. मी बहुतेक बिनकामाचाच आहे म्हणून मी व्यायाम करतो वाटतं असं मला कधी कधी वाटतं. मला काही कामच नाही, काय वेळ मिळत नाही हो, 5 मिनिटाचा वेळ मिळत नाही. बायकोला भेटायला सुद्धा 2-2 महिने मिळत नाहीत, वेळ मिळत नाही. हे सगळीकडे असतं. मी घराकडं माझ्या संसाराकडे पाठ केल्या म्हणून तुमच्याकडे तोंड करू शकलो नाही. घरा येतो म्हणजे दुःख सांगत नाही, पण माझे वडील मेले तरी मी जाऊ शकलो नाही लवकर. नाही देख, माझे वडील मेले तरी सुद्धा सकाळी मी माझ्या निसर्गोपचार केंद्रात 9 वाजता आत पाय ठेवला आणि मला फोन आला की असं असं बाबा गेले म्हणून. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मी लोकांना भेटत होतो, उपचार करत होतो. आणि 5:30 मोठा मुलगा मीच, 5:30 पर्यंत त्यांचं प्रेत घरात ठेवलं होतं आणि 5:30 नंतर जाऊन मी त्यांना मदत करून गेलो. म्हणजे तिथे आता मेले त्यांना मी काय जिवंत करू शकतोय का? त्यांना नाही जिवंत करू शकत. पण जी लोक भेटायला आल्यात त्यांना मला सांगू, सगळ्यांनी थांबले झालं, सगळ्यांना माहिती आहे मी काय काम करतो, त्यामुळे कोण काय बोलू शकलं. विनंती करून सांगतो मी, कळकळीची विनंती करतो की जे सांगतोय ना ते थोडंसं ऐका, थोडंसं ऐका. हे तुम्ही जर कुठं दवाखान्याकडे जायचं बंद झालात, औषधं बंद केलात, तर त्याचे पैसे काय तुम्ही मला आणून देणार नाही आणि दिले तरी नको आहेत मला. फक्त तुम्ही ओके व्हा. आपला महाराष्ट्र, आपला भारत देश मला असा पाहिजे ना की जे जगात लोक म्हणतात ना, ते मी हा मॅगझिनचं सांगता सांगता राहिलो होतो. ते मॅगझिनमध्ये एका वाचलं होतं की वर्ल्ड वाईड सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये सगळ्यात जास्त आळशी माणसं भारतात आहेत का. आणि मला कधी कधी पटतं बरं का, सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला आहेत तरी सुद्धा तुम्ही त्याचा उपभोग घेत नाही. आपल्या भारतातला पुरुष जगामध्ये सगळ्यात सक्षम पुरुष आहे, भक्कम पुरुष आहे. आणि आपल्या देशातली स्त्री, भारतातली स्त्री ही जगात सगळ्यात सौंदर्यवती स्त्री म्हणून गणली जाते. म्हणून तर आपल्या इथं बघा की आपल्या भारताची संस्कृती पृथ्वीवरती सगळ्यात महान आहे. कारण फक्त आणि फक्त आपल्या देशातच आपण आपल्या देशाला आपण आईचं स्थान देतो, भारत माता म्हणतो, रूप देतो, आई म्हणतो. किती लोक देशाला त्यांची आई म्हणत नाही, तो वेस्ट इंडिज वाले सुद्धा म्हणत नाही तो आई. पण आई, आपण आई म्हणतो आपल्या देशाला, आपल्या मातीला आई म्हणतो. ह्या मातीसाठी, ह्या देशासाठी आपल्या इथं हजारो लोक सहज हसत हसत कुर्बान झालेले, त्यांचं रक्त सांडलेले. आपण काहीतरी विचार करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने राहायला पाहिजे. म्हणून याच्यासाठी भांडू नका, ह्या फुटबॉल जागेसाठी भांडू नका, कोर्ट कचेऱ्या करू नका. दुसऱ्याला कसा खाली आणायचा हे कधी बघू नका. त्याला वर घेता येत नाही ना, राहू दे, खाली तरी आण नका. कमसे कम वाईट विचार करू नका कुठल्याच गोष्टींबद्दल, नका विचार करू. नाहीतर बघा, जलस जलस, पण जलस तुमची होते पण तुम्हाला त्याच्यातून आजार त्रासले, आजार होतात. जास्त दुसऱ्यांवर जळणाऱ्या माणसांना ना कॅन्सर बिन्स असले, आजार होतात, न बरे होणारे आजार होतात. म्हणून दुसऱ्यावर जळू नका. स्वतःचं शरीर जळायला लागतंय, उष्णता वाढायला लागते, त्रास स्वतःलाच होतो, दुसऱ्यांना होत नाही. उलट ज्याच्यावर जळताना त्याची जास्तच प्रगती करतोय मध्ये. म्हणून हे विचार करून तुम्ही राहा, व्यवस्थित राहा, सगळ्यांना विनंती करतो. आणि बघा, आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर बनवू शकतो. आपल्याला आनंद किंवा आयुष्य ह्याचा अर्थच बहुतेक नाही समजला. आपण तो जिथे डंप करतात ना, त्याला डंपिंग यार्ड म्हणतात. असा कचरा आणून आपल्याला दिला तरी आपण खातो. हे जे औषध आहेत ना, काही देशातनी बॅन केलेले औषध आहेत, ते आमच्या देशातनी पकडला खातात माणसं. अहो कसला मग तुम्ही भक्कम पुरुष आणि कसली सौंदर्यवती स्त्री.
अहो पूर्वी बायका कासोटा नेसायच्या, कुठं कंबर होती त्यांना, जसं गोल साडी आली पूर्वी जात्यावरती स्त्रिया दळायच्या, आता रेडीमेड पीठ घरात येत, बाजारला सुद्धा जायची गरज नाही, ते सुद्धा घरी आणून द्यायची फॅसिलिटीज झाली. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा तुम्ही. म्हणून शरीराला थोडंसं व्यायाम द्या, आळोखे पिळोखे द्या, काय वजन वाढत नाही. आणि बघा तुम्हाला किचनमध्ये काय काय दिलं ते सांगतो. तुम्हाला जर ओके राहायचं असेल ना, पोट प्लेन करायचं असेल ना, तर उगाच माझा शिजर काय काय गरम करायचं लावायचं, जरा शेक द्यायचं आणि पोट बांधून झोपायचं. संध्याकाळचं जेवण करताना तुम्ही डावा पाय तुमच्या पोटाजवळ घेऊन जेवायचं स्त्रियांनी, पुरुषांनी मांडी घालूनच जेवायला बसायचं. ते टेबलवरती जेवा काय ते खुर्चीवरती जेवायला बसायचं, टेबलावरती ताट ठेवायचं. मी म्हणतो चमचा घेण्यापेक्षा ती भातवाडी असते ना तीच का घेत नाही तुम्ही खायला, इथंपर्यंत आलाच नसतं वाढायचं दाखलायचं काय तर. आणि जेवढं मऊ असेल ना तेवढं अन्न मागतात लोक. हा म्हणतं ना रोटी सॉफ्ट आणा मऊ आणा का दात नाही तुला. पूर्वी भाकरी ह्याला लावायची, चुली लावून कडक करायची, कडक कडक खायची. अहो 32 नाही 64 वेळा चावायला लागायची ती भाकरी. आता चपाती मऊ मऊ लागते, जरा चपाती जरा जर म्हणजे त्याचा सॉफ्टनेस कमी झाला तर बायकोला 100 शिव्या खाता. काय हे तुम्ही केलंय भात चपाती केली का पापड खायला दिलाय कळण झालं. ही शिळीच आहे का, हे आहे का, ते आहे का, नका करू. जेवढं तुम्हाला म्हणजे पूर्वी बघा की फुटाणं खाय, आम्हाला लहानपणी फुटाणं चणे ह्याच्याशिवाय खायला. आताची मुलं खातात का हरे फुटाणं खातात का? आता पिझ्झा बर्गर खाते कशाला फुटाणं खाते. फुटाणे चणे आम्ही लहानपणी खाल्लेत म्हणून दात मजबूत आहेत आमचे. आता बघा 25-30 मधली माझ्याकडे येतात, दात हलायला लागलेत काय करू. आता काय करू म्हणलं काय सांगायचं. तर ते कठीण आपल्याला वाईट म्हणजे एवढं तुम्ही वागू नका. मी विनंती करतो, जगात सांगतात की भारतातली माणसं आळशी आहे. अहो सोने की चिडिया म्हणणार आमचा देश, जगात सगळ्यात भक्कम पुरुष आपल्या इथला म्हणतात. मग काच आपल्याला हे दिवस दिसायला लागले, ह्याला जबाबदार आपण आहोत. आपण पहिला आळस काढा, रात्री माझी झोपच झाली नाही उद्यापासून जाऊन नक्की फिरायला हे बंद करा, आजच जायचं. नाहीतर रोज रात्री विचार करून झोपतोय आपण की नाही उद्या सकाळी उठलं की फिरायला जाणार, सकाळी उठलं की नाही रात्री काय झोपच झाली उद्या जाणार, ते उद्या कधी येतच नाही. म्हणून बघा साधे साधे इलाज आहे. आता सुंदर दिसावं वाटते ज्या पद्धतीने मी सांगितलं ना आघाड्याच्या तुऱ्याचं, त्याच पद्धतीने बघा काळे डाग असतील काय असतील हे जर घालवायचं असतील, वांग असेल किंवा आणि बरेच काही प्रकार असतील हे जर मला घालवायचे असतील, केळीची साल घ्यायची ती स्मॅश करायची त्याच्यात म्हणजे मिक्सरला लावा, त्याच्यात थोडा लिंबू पिळा, थोडी तुरटी जराशी तुरटी टाकायचं, खायचा सोडा थोडं टाकायचं, परत ते मिक्स करायचं, चेहऱ्याला लावायचं 5-7 मिनिटं, फार झालं तर 10 मिनिटं थांबायचं, 10 मिनिटात धुऊन टाकायचं. एका ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला जर फरक नाही जाणवलं ना तुम्ही सांगाल ते मी ऐकायचं. करून बघा मला कॉन्फिडन्स आहे, मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो. एका ऍप्लिकेशनमध्ये फरक तुम्हाला साधे साधे इलाज सांगतो. कोथिंबीरीचा रस घ्यायचा आणि त्यात ना जिरे घालायचे, कोथिंबीरीचा रस घ्या त्याच्यात जिरे घालायचे, जिरे वाटून घालायचं, हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं आणि हे प्यायचं. बघा रोज रात्री, रोज रात्री जर तुम्ही कमी जेवा आणि कमी जेवल्यानंतर हे मिश्रण घेऊन तुम्ही झोप. हाडं मजबूत करायचे आहे तर तुम्ही पांढरे तीळ, पुरुषांनी पांढरे तीळ रोज 1 चमचा चावून खायचं, अंदरूनी शक्ती कमी येते ना ते सुद्धा ह्यानं वाढते चांगल्यापैकी. अजून तुम्हाला सांगतो अशोकाच्या पानांचा काढा करायचा तो प्यायचा, पिंपळाच्या पानाचा काढा करायचा तो प्यायचा, कोलेस्ट्रॉल वगैरे कमी होतं. माता भगिनींना पण विनंती करतो तुम्ही पांढरे तीळ खाऊ नका, नाही तर तुम्ही खाल त्यांना सांगितलं म्हणलं तुम्ही म्हणाल त्यांना सांगितले कंबरदुखी गुडघेदुखीसाठी कॅल्शियम वाढायसाठी पांढरे तीळ खायला, तुम्ही खसखस खायची, कंबरदुखी गुडघेदुखी ऑटोमॅटिक कमी होते, कॅल्शियम भरायला लागतं. सांगितल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी, फक्त विनंती आहे करा, नाही समजलं तर फोन करा, परत एकदा समजून घ्या. माझ्या इथं घरगुती उपचार सांगायला एक्सपर्ट बसलेले आहेत, त्यांना तुम्ही विचारा. 50 लोक ठेवलेले आहेत तिथं तुम्हाला घरगुती उपाय सांगण्यासाठी, 50 लोक असतात फोन उचलायला. खूप फोन कॉल्स येतात, थोडं एंगेज लागेल पण ट्राय करत 9-5 या वेळेत करायचं आहे. दुपारी जेवणाची सुट्टी असते तेवढे का अर्धा तास ब्रेक घेतला तर 9-5 हे फक्त इलाज सांगण्यासाठी आम्ही माणसं तिथं अपॉइंट केलेले आहेत. त्यांना विचारा तुम्ही आणि तुम्ही बघा ह्या गोष्टी करून घ्या. नाही समजलं तर तुम्हाला किंवा आणले काय असेल तरी विचारून घ्या. आता शुगरच्या पेशंटला सुद्धा सांग, जेवढं चालाल
तेवढ्या लवकर तुमची शुगर निघून जाईल. तब्येत पाहिजे, प्रत्येकाला वाटतंय की बॉडी सुंदर दिसावी, पोट कमी व्हावं, पोट कमी व्हावं असं वाटत असेल तर दिवसभरात दालचिनीचा आपल्या पोटात पेरत का तुकडा घ्यायचा, दिवसभरात थोडा 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 खाऊन तो संपवायचा, एकाच वेळेत खाल, थोडा थोडा खाऊन संपवायचा. बघा, पोट प्लेन व्हायला लागतं. आपल्या स्वयंपाकामध्ये आपल्या पूर्वजांचे उपकार जे म्हणतो ना, ते त्यांनी याच्यासाठीच केलाय. हे जर तुम्ही केलात ना, ऑटोमॅटिक तुमचं बघा पोट कमी व्हायला लागतं. माता भगिनींना विनंती करून सांगितलं, मोहरीचं तेल लावून शेकून ते बांधा, वात वगैरे सगळा निघून जातो. जे तुमचं सीझनमध्ये वाढलेलं पोट आहे ना, ते ऑटोमॅटिक कमी होतं. फक्त करून बघा, हे करून बघा. नाही आहे ज्यांना वाटतं की दात निवायला पाहिजे, त्याला साधा इलाज सांगतो. लवंग घ्यायची, लवंगेचं तुम्ही पेस्ट तयार करायची आणि त्या पेस्टमध्ये थोडंसं मीठ घालायचं. ही करून ठेवली तरी चालतं बरं का. लवंग आहे ना, लवंग घ्यायची, त्याची पेस्ट करायची पूर्ण, त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं, मिक्स करायचं, हे ठेवायचं. आणि ही अगदी ते 3 वेळा छान दात घासायची, 2-3 वेळा दात घासा. तुम्ही जोपर्यंत दात ना तुम्ही मेलात तरी दात पडणार नाही, हे सांगतो तुम्हाला. तुम्ही करून बघा फक्त ही गोष्ट. मी काय सांगितलं, माझं चॅलेंज आहे तुम्हाला, मेलात तरी दात पडणार नाही तुमचं, एवढे मजबूत होतील दात. ह्यात जर समजा तुम्हाला अजून जर पाहिजे असेल तर तुम्ही म्हणजे तसं तुम्हाला घरगुतीत जर समजा पेस्ट तयार करायची असेल किंवा घरगुती जर समजा तुम्हाला दातांची जर काळजी अजून जर मोठ्या प्रमाणात समजा कुणाची किडलेले आहेत, काय झालेले आहेत, तर त्यांनी म्हणजे कीड असेल, हलत असतील सध्या, म्हणजे चांगले असतील, त्यांनी फक्त लवंग आणि मीठ. पण ज्यांचे हलतायत, किडलेले आहेत किंवा बरंच काही काय आजार असतात, मुखदुर्गंधीचा त्रास आहे, ह्या लोकांनी त्यात आवळ्याची पावडर मिक्स करा, थोडी वावडिंगाची पावडर मिक्स करा आणि हे 4 कंटेन्स घालून, आणि पेरू जर आधी वाटलं तर पेरूच्या पानाने चूळ भरा, पेरूच्या पानांचा काढा करून. हे झाल्यानंतर ह्या जर गोष्टी केलात तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत दात पडणार नाही. हे करून बघा, हे करून बघा आणि मग सांगा. मी असंच नाही बोलत, हे पूर्वीच्या लोकांनी आपल्याला सगळं दिलेलं आहे. आता अपचनाचा त्रास आहे, पचनक्रिया होत नाही, ढेकर येतात, करपट ढेकर येतात सगळं, तर ते तेजपत्ता, तमानपत्री इकडे काय म्हणतात, तेजपत्ताच म्हणतात, तर तेजपत्ता आहे ना, त्याचा काढा करायचा. ते का भातामध्ये का घालत असतील, जेवणात का उगच पानं एवढी लांबडी का वापरत असतील, काय त्याचं तुम्हाला माहिती आहे, वास चांगला आहे. त्याला चांगला येतो पण जाताना घाल येतो, त्याचं काय करायचं. तर ते तेजपत्ता, अपचनाचा त्रास होऊ नये, करपट ढेकर येऊ नये, पचन संस्था नीट चालावी, याच्यासाठी ते घातलेलं असतंय. त्याच पद्धतीनं म्हणजे बरेच मसाल्याचे पदार्थ आहेत ना, हे आपल्याला पूर्वजांनी जे आपल्या स्वयंपाकामध्ये आणून ठेवलेत ना, ह्याला कारण आहेत प्रत्येक गोष्टीपाठी. म्हणून तुम्ही कधी माता भगिनींना विनंती आहे, विचारतो, तुम्ही कधी विचार केला का हे का घालत असतील म्हणून. आपल्याला फक्त एकच माहिती आहे, खमंग वाटलं पाहिजे, खमंग लागले पाहिजे, टेस्ट आली पाहिजे, हे झालं पाहिजे, बेस्ट वाटलं पाहिजे. पण हे सगळं बेस्ट वाटणं हे टोटल वेस्ट आहे. त्याचा हेल्थ वाईज काय रिझन आहे हे पूर्वजांनी लिहून ठेवलं आहे, आपण नाही वाचलो. आम्ही व्हॉट्सअपवरचे फडतूस जोक वाचतो आणि हसतो, आपल्यावरती जोक ऐकतो आणि हसतो, असं पण असतंय. नवरा बायकोंवरती येतात, शिक्षकांवरती येतात, मास्तर कोम्यात, मास्तर ह्याच्यात त्याच्यात, ज्या वडिलांना जन्म दिला त्याच्यावरती जीव त्या ऐकतो आणि आपण हसतो, दात काढतो, त्याच्यापेक्षा हसायचं असेल करायची. एकमेकांचं व्हायला पाहिजे, चेष्टा मस्करी व्हायला पाहिजे, हसायसाठी व्हायला पाहिजे, रागासाठी नाही पाहिजे. तर ह्या गोष्टी समजून घ्या. अशा खूप काही गोष्टी आहेत, मी सांगत बसतो दिवस रात्र संपत. वीट माहितीये ना, कुंभारांची वीट बनवतात, भाजी वीट असते बघा, ती घ्यायची, अर्धी घ्यायची, पांढऱ्या कापडामध्ये घालायची, थोडंसं असं मऊ मऊ करायचं आणि ती तव्यावरती लावून गरम गरम करून ना, त्या विटेने तुम्ही ते जर टाच जर शेकलात 5-7 दिवस करायचं सकाळी उठल्याबरोबर, बघा नंतर ऑटोमॅटिक टाच दुखायची कमी होऊन जाईल. ही गोष्ट करून बघा. थोडं वजन कमी करा. मेन म्हणजे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जर पाहिजे असेल तर थोड्या थोड्या वेळात थोडं थोडं खात चला, मग वजन कमी होते. एकदम दिवसभर उपाशी राहायचं, संध्याकाळी खायचं, दिवसभर रात्रभर उपाशी राहायचं, सकाळी उठून ते एकदमच पाठीभर खायचं बंद करा. थोड्या थोड्या वेळानं खा, बघा ह्याचं तुम्हाला बेनिफिट मिळेल, ताकद टिकून राहील. अजून जर सांगायचं झालं तर ऐकायला न येणे हा एक प्रकार आहे, किंवा कानात आवाज येतो पुई असा आवाज येतो बघा, बऱ्याच लोकांच्या एकसारखा,
तर हे जर आपल्याला आयुष्यात कधी प्रॉब्लेम येऊ नये असं वाटत असेल तर ह्याच्यात सुद्धा मसाले पदार्थ उपयोगाला येतात. मसाल्याचे पदार्थ आहेत ना, सगळ्यांची पेस्ट करायची, लोण्यामध्ये कालवायची ती आणि ती कानाच्या पाठीमागे बाजूला लावायची. जरी काय प्रॉब्लेम नसेल तरी प्रिकॉशन म्हणून ह्या गोष्टी करा. आयुष्यात तुम्हाला करायची गरज यायला लागणार नाही कधी. हे जर केलं तर हे सगळ्या नसा मजबूत करत ते पाठीमागपर्यंत. उष्णता कमी करणे, नसा मजबूत करणे हे त्याचं काम आहे. आणि ते जर केलं तर तुम्हाला बहिरेपणा येऊ शकत नाही. करून बघा मी का सांगतो या गोष्टी, तर थोडंसं ऐका, थोडंसं विचार करा, ह्या गोष्टी करून बघा. साध्या साध्या गोष्टी असतात. आता थायरॉईडनं माता भगिनी परेशान आहेत ते आहेतच. आता पुरुष मंडळी सुद्धा थायरॉईडच्या गोळ्या घ्यायला लागलेले आहेत. तर थायरॉईड होऊ नये असं वाटत असेल, सर्दी, खोकला, ताप, डोके, तिथं लाजायचं काय कोणाचं, बरीच लोक असं करून बसतात. तर ते थोडंसं करा, खूप चांगला रिझल्ट मिळेल तुम्हाला. थायरॉईडमध्ये अजून तुम्ही नारळाच्या मुळीचं जर काढा करून जर त्यानं गुळण्या केला, थुंकून टाकायचं, गडगड गडगड करायचं आणि थुंकून टाकायचं. पण नारळाच्या झाडाची मुळी घ्यायची, बरं का, खाली मुळं असतात माहिती आहे ना, ते घ्यायचं. एका बाईनं काय केलं होतं, नारळाच्या ते शेंडीचं काढा करून प्याली, त्यानं गडगड करायला लागली. तर असलं काय नको, ते तेल सांगितलेलं मी ते तेल सांगायचं बंदच केलं. ते मेणबत्तीचं मेण घातलं पाहिजे, मी ते मधाच्या पोळ्याचं मेण सांगितलेलं. ते मुलाचे केस पांढरे झालेत, मी म्हणलं मग असं करा की अमुक अमुक घाला, त्यात म्हणलं मधाच्या पोळ्याचं मेण घालायचं. हिनं आपलं ऐकलं मेणबत्तीचं मेण घाटलं आणि माझ्याकडे दाखवायला आली, म्हणली हे बघा लावलं. ते बड्डेला कशा छोटे छोटे मेणबत्ते लावते ना, तसं त्याचं केस उभारले आले. तर असं चुकीचं काय ऐकू नका, चुकीचं काय करू नका, विनंती आहे. तर या गोष्टी करा. अजून जर काय तुम्हाला असेल, आता श्वसनाचा त्रास आहे, म्हणजे तुम्हाला जर समजा कसं होतं की सध्याची परिस्थिती बघितली तर श्वसनाचे त्रास खूप आहे आणि त्याला लोक जास्त घाबरायला लागलेले आहेत. तर श्वसन संस्था जर चांगली ठेवायची असेल तुम्हाला तर तुळशीच्या पानांचा काढा करून प्यायचा आहे. अजून जर सांगतो तुम्हाला वजन कमी करायचं आहे, हृदय चांगलं ठेवायचं आहे, श्वसन संस्था जर एकदम मजबूत करायची आहे तर कडुलिंब वस्त करायचं, सकाळी चहा पिल्यासारखंही पाणी गरम गरम प्यायचं. बघा वजन पोट सगळं कमी होईलच, रक्तशुद्धीकरण तर होईलच होईल, पण श्वसनाचे सगळे आजार निघून जातील. सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी सांगेन मी तुम्हाला, पाया पडून सांगेन, खूप महत्वाच्या आहेत त्या दोन गोष्टी. त्या दोन गोष्टी ऐका जरा प्लीज. पहिली गोष्ट म्हणजे सध्या जर बघितलं तर किडनी फेल होण्याचं प्रमाण फार वाढत चाललेलं आहे. तर किडनी फेल जाऊ नये असं वाटत असेल तर साधा इलाज सांगतो, पण थोडा महागडा आहे, थोडे पैसे खर्च करावे लागतील. कोण तयार आहे का या गोष्टीसाठी, तर बोलतो पुढचेच आहे तुम्हाला जाय, पण तुमच्यासाठी आहे का, महाग आहे, तुम्ही ज्यांना वाटते महाग त्यांनी करू नका. किडनी फेल गेल्यानंतर मग काय स्वस्त करायचं ते करा, डायलिसिस चालू झाल्यावर. तर कांदा घ्यायचा आहे छोटासा, चिरायचा, 3 ग्लास पाण्यामध्ये टाकायचं, 1 ग्लास करायचं आणि पाणी गाळून घेऊन हे पाणी प्यायचं. बघा कांदा एक तुम्हाला रोज खर्च आहे, चालेल ना एवढा खर्च, नाही कांदा महागच आहे, स्वस्त आहे का? सगळी जण दंगा करतात कांदा महाग झाला, कांदा महाग झाला, मग आता इलाज महागच म्हणायला पाहिजे की तुम्हाला? आमच्या सगळीकडे म्हणतात काय कांदा महाग झाला, काय कांदा महाग झाला, त्या हॉटेलमध्ये कांदा द्यायचा लोकांनी बंद केला, म्हणजे झालं होतं सगळं हे सगळं. अजून पण आहे आमच्याकडे कोल्हापूर वगैरे, असू दे मग आमच्याकडे पाठवत जावा. तर कांदा रोज एक कांदा हे फक्त आणि फक्त 5 दिवस करायचे, जास्त दिवस करायची पण गरज नाही. 5 कांदे तुम्हाला लागतील आणि 3 ग्लास 3 x 5 = 15 ग्लास पाणी एवढं लागेल. 5 दिवस करा आणि बघा प्या, वर्षातून 5 दिवस करा, किडनी फेल जाऊ शकत नाही. तुम्ही करून बघा ह्या गोष्टी, कधी प्या की आणि ते मला हे लोकांचं फार कधी कधी ना असं होते, ते जेवणाच्या वेळा निश्चित करायच्या, भूक लागली की खायचो, नाही भूक लागली तर नाही खायचं, साधं गणित आहे. भूक लागली की बघा इतर प्राणी पक्षी कसं असते, भूक लागली तर खातात, नाही भूक लागल्यावर जातात खायला, बिंदास्त राहतात. आमच्या इकडेच हे वेळा काळा पाळतात, हे सगळं अवघड आहे. ते आणि एकदा मी सांगितलं, ते नाकातलं हाड हे करायचं होतं, नाकात हाड वाढलं की ते 5 रिटा 3 कप पाण्यामध्ये टाकून त्याच्यात 2 चमचे 1 चमचा सुंठ पावडर घालायची
आणि ते आठवून आठवून पाणी एवढं करायचं, कपभर करायचं, तीन कपाच, आणि ते पाणी मग वस्त्रगाळ करायचं आणि काचेच्याच बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचं. पुण्यात मला एकदा फोन आला, ते काचेचे बॉटल कुठे मिळतील? आता माझं काय, मी काय भंगार गोळा करत जातो, मला काय माहिती. आता तुझ्या पुण्यात कुठे मिळतात ते बघ की रे बाबा. फोन केला, मग ते काचेच्या बॉटल कुठे मिळतील ते सांगायचं का मी. आणि नंतर हळूच विचारते, ही जी आहे चालेल का? असं सगळं. आणि एकदा सांगितलं मी ते तुपाचं एक सांगायचं, मी हळे हळू हल्लीना कमी केले. मला लय फार लोक विचारतात ते गाईचं तूप वापरायचं का म्हशीचं वापरायचं. आता दोनच प्राण्यांचं तूप येत, गाईचं वापरू का? आणि म्हणलं तू शंका तेवढे घेऊ नकोस, गाईचं खाणं तर म्हशीचं खा, तर शंका खाऊ नकोस. म्हणजे शंका मनात आली ना की सगळं बिघडतंय बघा. श्वसन संस्था चांगली ठेवायची, सौंदर्य वाढवायचं, उष्णता कमी करायची, तुपासारखा दुसरा इलाज नाही. पण ते सांगायचं तर अवघड झाले. मला फोन करू विचार, गाईचं का म्हशीचं काय फरक असतो? 19-20 शंका आले की मात्र मोठा फरक होतो. मग म्हणून कुठलाही शंका मनात घेऊ नका. न शंका घेता आलं पानात घातलं तोंडात. हॉटेलमध्ये जातात, चहा माशी काढून टाकतात, तो चहा गरम करून आणून देतात. नाहीतर माशी काढायची तो चहा दुसऱ्याला नेऊन द्यायचा, ते पिते माशी पडलेला चहा, ते चालतंय. शंका घेऊ नका कुठल्या गोष्टीत. काय खायचं ते खावा, पण बिंदास्त खावा, फार विचार करून खाऊ नका. नाहीतर हे खाल्ल्यावर असं होतंय, ते वांग खाल्लं की तसं होतंय, बटाटा खाल्लं की असं होतंय. डोक्यातनं काढा, हे पूर्वीच्या लोकांनी खायला दिलेलं आहे. बटाट्याचा अजून एक उपयोग सांगतो, बटाटा जर उकडला तुम्ही आणि गुडघेदुखी कंबरदुखी ज्यांना आहे ना, त्या गुडघ्यांवरती लेप लावला, 3 दिवसात गुडघेदुखी थांबते, कंबरदुखी 3 दिवसात थांबते, कशी पण कंबर दुखत असू द्या बघा. आणि जर ज्यांना जास्त कुणाचा त्रास आहे, तिने एकदा या मला भेटायला पुण्यामध्ये, बघा आम्ही एका दिवसात गुडघेदुखी थांबवून देतो, तासात थांबवून देतो, कंबरदुखी वगैरे सगळं थांबवून देतो. कारण अशा खूप काही गोष्टी आहेत. तर हे किडनी फेल्युअर आणि त्याचबरोबर हे कांद्याचं तुम्ही करा, हा रस प्या, म्हणजे ज्यूस तुम्ही काय म्हणायचं याला, काढा करून प्या हा. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते सध्या वाढतं कॅन्सरचं प्रमाण. पहिलं जर बघितलं 4-5 वर्षापूर्वी, म्हणजे कोविडच्या अगोदर थोडं जर बघितलं, 2 आले असतील ना, तर त्यातल्या 2-3-4 लोकांपर्यंत कॅन्सर असायचा, 4 लोकांना. पण आज परिस्थिती अशी झाली आहे, माझ्याकडे 100 आज 25-30 लोक कॅन्सरचे आहेत, त्यात लहान मुलं सुद्धा आहेत, लहान मुलं सुद्धा आहेत. मला नाही वाटत की इथं कोणी एकही माणूस असा असेल की ज्याला कॅन्सरचा पेशंट माहीत नाही, एवढं ह्याचं प्रमाण वाढत चाललंय. मागे 1 महिन्यापूर्वी मी पेपरला न्यूज वाचली, तर 2000 पर्यंत असंच प्रमाण वाढत आलं, तर साधारण 2025 पर्यंत 87% लोक हे कॅन्सरग्रस्त असू शकतात. ह्या बाहेरून आलेल्या गाई वगैरेंच्या दुधापासून, किंवा आपण जे आता गीर गाय म्हणून जे चाललेलं आहे सगळं, तर हे सगळं हे दुधापासून, कशापासून, ह्या वातावरणापासून, किंवा आपल्या राहणीमानापासून, आपल्या व्यायामाच्या अभावापासून, ह्या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला 2025, म्हणजे आता 2022 चालू आहे, 23, 24 आणि 25. आणि मला ती गोष्ट पटते खरं सांगायचं तर, कारण 3-4 वर्षापूर्वी कोविडच्या अगोदर, 1 वर्षभर अगोदर बघितलं तर 3-4 लोक असायचे 100, आज ते 25-30 पर्यंत गेले. आणि ते दिवसेंदिवस प्रमाण वाढत चाललंय कॅन्सरचं. हा कॅन्सरपासून आपण स्वतःचा बचाव करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण कॅन्सर झाला ना, ऑपरेशन केलं, काढून टाकला, तरी 2-3 वर्षांनी आणि परत तो येतोच येतो. खूप कमी लोक आहेत, म्हणजे असं सांगू का, 1000 एकादा माणूस असा असेल की ज्याला बाबा परत काय 1-8-10 वर्ष झालेलं नाहीतर तो परत होतोच होतो. म्हणून विनंती करून सांगतो, कॅन्सरपासून वाचा. आता वाचा म्हणजे पृथ्वी सोडून तुम्ही चंद्रावर जाऊन राहा म्हणून सांगत नाही तुम्हाला, त्याला काय तरी पर्याय बघायला पाहिजे. खरंच सगळं म्हणजे शासन, प्रशासन, सरकार सगळे ह्या प्रयत्नात आहेत, शास्त्रज्ञ प्रयत्नात आहेत, पण सगळे प्रयत्न राहायचं का? आपण पण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. आणि निसर्गातून जे काही मला समजलंय ते मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्लीज ऐका. बाकीचे कुठले नाही नका करू इलाज, चालतील मला,
पण कम से कम ह्या कॅन्सरसाठी जे सांगतोय तेवढं तरी करा. प्लीज मी विनंती करतो, पाया पडून सांगतो तुम्हाला की कॅन्सरसाठी जे सांगतोय तेवढं करा. सकाळी उठल्याबरोबर व्यायाम करावा, खरंच मी पाया पडतो. योगा करा, व्यायाम करा. योगा बघा की मी कसं आहे, मला नावं घ्यायला काही लोकांची अवघड आहे, बंदी आहे म्हणायला हरकत नाही असं, पण जे लोक सांगतात ना योगा करायला, टी व्हीवरती दाखवतात, बाबा दाखवतात, तर ते योगा कंट्रीजमध्ये लोक योगा करतात. बाहेरच्या देशातली लोक म्हणजे निसर्गोपचार करतात, निसर्गाला मानतात. 48 देशातून लोक माझ्याकडे उपचारासाठी येतात. ती लोक मला बोलवतात, आमच्या देशात या, आमच्या देशात. अहो जर तुमच्या देशात जर यायचं असतं तर देवानं मला तुमच्या देशात जन्माला घातलं असतं ना, इकडे कशाला घातलं असतं. मला माझ्या देशासाठी काम करायचं आहे, मला पैशासाठी काम नाही करायचं, आणि म्हणून मी पाया पडून सांगतो. टाळ्या वाजवण्यासारखं नाही हो, हे काय फार मोठं नाही आहे, टाळ्या वाजवण्यासारखं नाही आहे, आणि नका वाजू या गोष्टीसाठी टाळ्या. तुम्ही पण करत चालाव, तुम्ही पण करा, आपल्या फॅमिलीसाठी करा, माता भगिनींना. मी खरंच तुम्ही लाईन उभा राहा, मी सगळ्यांच्या पाया पडेल, मी सगळ्यांच्या पाया पडेल. कारण मला माहिती आहे, पूर्वी एक स्त्री शिकली तर दोन घरं साक्षर झाली, सासरचं ना माहेरचं असं म्हणायचे. आज मी सांगेन की एका स्त्रीनं जर घरगुती उपाय सुरू केले तर ती सगळ्या आपल्या कुटुंबाचं तर हेल्थ चांगलं ठेवू शकते शकते, पण दोन घरांचं, सासरचं आणि माहेरचं. भावाला काय झालं तर हेही इलाज कर म्हणून तुम्ही फोनवरनं सांगणार, तुमचा जीव ग बसणार नाही तिथं. तिथे इष्ट नाही मागणार तुम्ही, पण म्हणणार पोटात दुखतोय ना, अरे ते जिऱ्या ओव्याचा काढा करून पी, लगेच कमी येते बघ. आणि 10 मिनिटानं 15 मिनिटानं अर्धा तासानं स्वतःच तुम्ही फोन करून विचारणार, केलास का, पिलास का, का हिथनं पाठवून देऊ, मी देऊ काय करून, मी येऊ का, असं म्हणून तुम्ही सांगणार. हे एवढं तुम्ही जे करता ना, तर खरंच त्याच्याबद्दल खरंच सलाम आहे. आणि मला माहिती आहे की माझ्या चॅनलवरती जे यूट्यूब चॅनल्स आहेत किंवा जे माझे फॉलोअर्स आहेत, ह्या 75 ते 80% महिला आहेत, खरंच आहे. आणि हा अवेअरनेस असाच ठेवा आणि वाढवा, हे तुम्ही करा. बघा, हे कॅन्सरपासून जर लांब राहायचं असेल तर योगा करा, व्यायाम करा, खरंच चालणं ठेवा. आणि सकाळी उठल्याबरोबर हळदीची गोळी, आता ही नैसर्गिक हळद घ्या बरं का, त्याला ऑर्गॅनिक हळद म्हणतात आपण, सेंद्रिय हळदीची, हरभऱ्याच्या डाळी एवढी बघा ह्याच्यातून. पूर्वी जखम झाली जर हळद टाकली तर व्हायचं ना, बरी व्हायची ना, तर हळदीचं महत्व किती आहे ते काय सांगायचं. सोऱ्याशी सोर ते तेल लावायचं, कडुलिंबाचं तेल लावायचं, होऊन जात आहे ते. तुम्ही लावलात ना, झोप शांत झाली, उष्णता कमी आली की ऑटोमॅटिक सोरेसिस निघून जाते. ते उष्णतेनं होत आहे, तो काय आजार नाही आहे. आणि बरेच आजार आहेत ना, आपण मानतो ना ते आजार नसतातच, काय होतं ते उष्णता पित्त ह्याच्यामुळे जास्त होत आहे. झोपा नीट निवांत, उष्णता कमी आली की जाते निघून. ठीक आहे, चला तर आपण कॅन्सरवरती आलो होतो. सांगतो, विनंती करतो, त्या हळदीची गोळी हरभऱ्याच्या डाळीवडी करायची आणि ती गरम पाण्याबरोबर घ्यायची. बघा हळद जर तो म्हणजे त्याच्यासाठी खूप चांगले आहे. दुसरी गोष्ट, लिंबू सगळ्यात महत्वाचा आहे. जर कॅन्सर होऊ नये असं वाटत असेल तर जेवणामध्ये लिंबू वापरायचा. लिंबू जर तुम्ही वापरलात कॅन्सर टाळू शकतो आपण. लिंबू खाणाऱ्या लोकांना बऱ्यापैकी त्याच्यावरती बेनिफिट मिळतं बरं का. पूर्वीची लोक खरंच खूप हुशार होती, म्हणून तर त्यांनी केलं ना ते अपचनाचा त्रास होऊ नये म्हणून कांदा आणि दही कांदा खायचेत. बघा जेवणामध्ये दही कांद्याचा वापर असायचा, हल्ली होत नाही. लिंबू असतो, लिंबू कशासाठी दिला जातो, लिंबू आणि कांदा. लिंबू जर समजा कांद्यावरती जर खाल्लं तर ते खाल्लेलं जेवण पचतं नीट. आणि लिंबू खाणाऱ्या लोकांना कॅन्सर शक्यतो करून होत नसतो, म्हणून लिंबू कॅन्सरपासून किंवा अजून काय जर जंतू विषाणू जर असतील तर ते कमी करण्याचं काम हे लिंबू करत असतो, म्हणून लिंबू खाल्ला पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला अजून सांगतो, लव लेटर येत आहे तर लक्षात घ्या की हे तुम्ही करू शकताय. म्हणून सगळ्यात साधं सोपं आणि सगळ्यात महत्वाचं जर सांगायचं झालं ना, वर्षातून एकदा तरी बॉडीचं सर्व्हिसिंग करत चाला. तुम्ही गाडीचं सर्व्हिसिंग करता, 50,000 गाडी घेता, त्याला महिन्याच्या तुम्ही किती वेळा तुमच्या बॉडीचं ऑइल बदली केलं, का तुम्हाला आजार होऊ नये विचार करा. म्हणून विनंती आहे की बॉडी सर्व्हिसिंग करा. आता बॉडी सर्व्हिसिंग 3 प्रकारे करू शकतो आपण. पहिला प्रकार आहे पंचक्रमा सेंटरमध्ये जाऊन करायचं. 14,000 रुपये घेतात, 7 दिवस राहायला लागते, वमन बस्ती सगळं करून देतात तुम्हाला. ते काय तिथं गेल्यानंतर सांगायची गरज नाही, ते करून देतात. नसला तर घरगुती उपाय, दुसरा घरगुती उपाय आहे 3 दिवस सलग ताक प्यायचं. भूक लागली ताक प्यायचं, ताण लागली ताक प्यायचं, रात्री झोपेत जाग आली तरी ताक प्यायचं.
एक जणांनी मला विचारलं होतं, दिवसभर पितो संध्याकाळी जर असं चालतंय का, तसलं काही चालत नाही. मला म्हणलं ताकद घालून घेतो की आता ताकद घालून घेतो म्हणा तर ते जरासं हे करा, तीन दिवस सलग ताक, नसेल तर सगळ्यात साधा सोपा पण ताक पिताना वगैरे चक्कर येते, जरा वॉमिटिंग वगैरे होऊ शकतं, लूज मोशन होऊ शकतं. पण साधा सोपा पर्याय तिसरा म्हणला तर सगळ्यात साधा सोपा इलाज आहे तो सुजीवनी लिक्विड, जे तुम्ही घेऊ शकता. तोडकर संजीवनीचंच आहे, घेतलात तर तुम्हाला त्याचा बेनिफिट चांगला मिळेल. साधारण 10 ते 12 दिवसाचा आहे. सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक टोपण मिक्स करायचं, चवीसाठी साखर मीठ घातलं, सरबत पिल्यासारखं लागतंय. तर हे तुम्ही घ्यायचं आहे, वर्षातून एकदा घ्या बस. फुल बॉडी सर्व्हिसिंग होते, बॉडी सर्व्हिसिंग झालं की गाडी व्यवस्थित वर्षभर परत मागवून बघायची गरज लागत नाही. जर 1260 रुपये किंमत आहे मार्केटला, पण तसा विचार केला तर महिन्याला 105 रुपये खर्च येते फक्त. आणि महिन्याला 105 रुपये आपण खर्च करू शकत नाही का स्वतःला, करण्यासाठी तुम्ही सुजीवनी लिक्विड घेऊ शकता. आता जरी हवा असेल तर 1000 रुपयेमध्ये आहे. पाठीमागं कुठे आहे बाबा, तिकडे व्यवस्था केली आहे, तिकडं पाठीमागं कोपऱ्यात व्यवस्था केलेली आहे. ह्याला पत्ते पाणी नाही, कोणत्याही प्रकारचं पत्ते पाणी पाळायची गरज नाही. आणि खरंच तुम्ही जर बॉडी सर्व्हिसिंग केला तर जंतू विषाणू हे तुमच्या बॉडीमध्ये येत नाहीत, बॉडी व्यवस्थित राहते. उष्णता, पित्त, मूळव्या, कोटा साफ न होणे ह्या सगळ्या तक्रारी निघून जातात. उष्णतेचे त्रास, पित्ताचे त्रास निघून जातात, कोटा साफ व्यवस्थित होतच होतो. बघा की विदाऊट प्रेशर, प्रेशर न देता 1 मिनिटाच्या तुम्ही बाहेर 1 स्ट्रोकमध्ये खटाट गोळी घातल्यासारखं दानधन गेलं की परत मोबाईल घेऊन जायची गरजच नाही तिकडे. बरेच लोक होत नाही म्हणून मोबाईल घेऊन जातात तिकडे, काय सांगायचं. तर ते न्यायची गरज नाही, फक्त एकदा सुजीवनी लिक्विड तुम्ही एकदा घेऊन बघा आणि सगळ्या आजारांपासून लांब राहा. थँक्यू, धन्यवाद. सगळेजण आलात, ऐकला, थँक्यू. मी आपल्या 23व्या वर्धापन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त सर तुम्ही हा जो आरोग्यासाठीचा जो उपक्रम राबवला, नाही अहो मी तुमचे आभार मानतो, कारण अशी माणसं पाहिजे तो. आणि हे खरंच तुमच्यासारख्या युवकांची गरज आहे सर, खरंच. थँक्यू, थँक्यू. आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो, थँक्यू, धन्यवाद. ज्यांना भेटायचं आहे ते प्लीज नंतर भेटा, फोन करा आणि सुजीवनी लिक्विड एकदा नक्की घ्या. बरं, फोन नंबर ते सांगतील परत एकदा. ग्रुप फोटो छत्री हेल्मेट.